आणि फ्युजी फिल्मचा मी आता एक्सपिरियन्स घेणं स्टार्ट करतोय. सो त्याच्यामुळे जितेंद्र सरांची मदत लागेल की त्या अकॉर्डिंग आम्हाला काही सांगावे तुम्ही काही इम्पॉर्टंट पॉईंट, कारण सेन्सर रिलेटेड काही गोष्टी आहेत. तर ते काय तुमचे जे काही प्रश्न तयार होतील ते आपण शेवटच्या हाफ आवर मध्ये क्वेश्चन आन्सर करूया. ठीक आहे सर, चल थँक्यू सो मच आणि वेलकम तुमचा. चल आपण आताच कॅमेरा पूजन, लाईटचं पूजन आणि बुकचं पूजन केलं. जनरली आपण कॅमेरा लाईटचं पूजन करतो किंवा त्या गोष्टी जास्तीत जास्त घेतोय. बुक संशय छुटके ज्यादा तर फोटोग्राफर म्हणजे जिथे देखे बुक तो पहिले पर नाही करताय. बरोबर आहे सर, आहेत काही फोटोग्राफी बुक कोणाकडे, कुठल्या टाईपचे फोटोग्राफी बुक करतो. युट्यूबला जर तुम्ही असाच फोटो आठ युट्यूब चॅनलला तर मी मॅक्झिमम तिथे शेअर करत असतो. आणि लिंडसे ॲडलरच्या पोझिंग नावाचं बुक आहे ते तुम्हाला ॲमेझॉनला उपलब्ध होईल, तर तुम्ही तिथून घ्या. कारण आपल्याकडे कॅमेरा सेटिंग्सवरती खूप सेशन झाले परंतु आपल्या डोळ्याच्या सेटिंगवरती सेशनच नाही झाले. आणि पोझिंग ही डोळ्याची सेटिंग आहे किंवा आपलं सेन्सची सेटिंग आहे की आपण साधारण तुम्ही आत्ता जे बसलेला आहात किंवा मी जर तुमच्यासमोर उभं आहे तर मी कसंही रॅन्डम उभा राहून तुमच्यावर नाही बोलू शकत. आता तुमचं मन नाही लागणार, बरोबर ना, किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकणार. तर त्यासाठी मी हे जर एलिमेंट आहे तर मी काहीतरी पोज घेऊन तुम्हाला दाखवतोय. आणि ज्या पद्धतीने उभं आहे ती एक पोज असणार आहे, ती पोज आहे. आणि तुम्ही बसता ही पोज आहे. तर ज्या गोष्टीमध्ये आपण कम्फर्टेबल बसतो, उभा राहतो किंवा अगदी वापलेली पोज घे तर वापलेली पोज आपण किती कम्फर्टेबल मानत नाही, ती क्षणिक असते आणि तिला आपलं कॅप्चर करून फटाफट नेक्स्ट करावं लागतं. तर बसलेली पोज मात्र आपण बराच वेळ घेतो. सो आपण थोडासा पार्ट ऑफ पोझिंगचाही पाहूया. आणि इतक्या दुरून दुरून सगळे फोटोग्राफर आले तर माझी जबाबदारी वाढली की काहीतरी तुम्ही इथून निघताना आजपर्यंत न पाहिलेली गोष्ट घेऊन जावी असं मला वाटतंय. आपके समजणार सर, आदित्य सर समजणार, मेहर हिंदी भाषेत ठीक आहे. ओके, सो हे एक पुस्तक आहे आणि क्रिस नाईटचं की ड्रॅमॅटिक पोर्ट्रेट. आत्ताचा जो ट्रेंड जो सुरू आहे किंवा आता आपण साधारण 5 वर्षापेक्षा जास्त अगोदरपासून कोण कोण फोटोग्राफी करते आपल्याकडे 5 वर्षापेक्षा जास्त आणि 10 वर्षापेक्षा जास्त तुम्ही आहे. हे बऱ्यापैकी यंगस्टर्स सर आणि मी आम्ही दोघे आहोत की 10 वर्षापेक्षा जास्त फोटोग्राफी करतोय. 20 वर्षापेक्षा जास्त आम्ही दोघे 20 वर्षापेक्षा जास्त करतो, 20-26 वर्ष करतोय. आणि पहिले कधी वर्कशॉप होत नव्हता आणि जर झालंच तर फक्त व्हाईट बॅलन्स या विषयावरती पाहिजे, कारण फिल्म कॅमेराज होते आणि मंडपमध्ये लग्न व्हायचे. एक तर लाल मंडप असायचा किंवा निळा मंडप असायचा आणि स्किन टोनच मिळायचा नाही, कलर्स पण मिळायचे नाही, होत नाही वर्कशॉप होत असतो. ज्यादातर बँटर जो भी आते थे वो मुंबईचे आते थे. तो जो भी मुंबई से आता है उसके तरफ हमारा देखने का नजरिया चेंज होता है कि भाई उसे बहुत ज्यादा नॉलेज है क्योंकि वो अपडेट रहते थे सिटी में है, मेट्रो सिटी में तो अपडेट रहते थे. और मैं बहुत छोटे से गांव में था तो वहां तक तो नॉलेज देने वाला कोई नहीं था. ज्यादातर ये माहौल रहता था कि अपने पास जो है उसको छुपाओ, उसको ना दिखाओ, कायम लपवून ठेवण्याची भूमिका असायची. आणि आपल्याला जे माहीत झालं ते दुसऱ्याला द्यायचं नाही. मी त्या इंडस्ट्रीतून एक एक पाऊल पुढे आलोय आणि म्हणून कदाचित जास्त इच्छा झाली की लपवायचं नाही आहे, आता शेअर करायचं आहे. आणि कोविडमध्ये ते जास्त झालं कारण कोविडमध्ये आपणच राहू की आपणच लपलं राहू माहीत नव्हते, काही गॅरंटी नव्हती. जर असं काही वातावरण झालं की आपणच जर या दुनियेत राहिलो नाही तर आपल्याकडे जे आहे ते झिरो होऊन जाणार आहे, राईट. त्याची माती पण नाही होणार इतकी वाईट कंडिशन. सुरुवातीच्या 2 महिने होते आपल्याला, कारण मला आठवतं की आम्ही दरवाज्यातलं गेट जवळ पण जात नव्हतो, भीती होती की त्यावेळेस पण काही इन्फेक्शन व्हायला नको. आणि आता आपल्याला त्याची भीती नाही आहे. 2 वर्ष जी आपली झाली तर जिथं एक एक्सपिरियन्स होता आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आणि मी त्याला खूप पॉझिटिव्ह मानतो कारण माझ्यामध्ये 2 वर्षात खूप चांगले बदल झाले. आणि ते जर कोविडचं वातावरण आलं नसतं तर कदाचित आपण स्वतःवरती काम केलं नसतं. त्याच दरम्यान आपण फोटो आर्ट युट्यूब चॅनल सुरू केला,
आणि रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्सने रोज सेशन केले, ऑनलाईन सेशन. त्या दरम्यान आपण हायेस्ट जवळपास 80,000 प्लस फोटोग्राफर्स ऑनलाईनच्या माध्यमाने ऑल इंडियात जोडलं होतं. डेली प्रतिनिधी म्हणून अभिषेक शेलार सर अहमदनगर होऊन आणि विवेक आचार्य सर आळंदी देऊन आलेले, त्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांचा सहभाग ऑनलाईन सेशन अरेंज करायला खूप जास्त होता. म्हणजे डेली अभिषेक सरांच्या ऍक्टिव्हिटीचे प्लॅन करायचे आणि विवेक सर सगळ्या पोस्ट लिहायचे. तुम्ही रिस्पेक्टच्या कुठल्याही मराठी पोस्ट लिहिल्या पाहिजे असतील तर ती खासियत विवेक आचार्य सरांची आहे. आणि आज बऱ्याच ऍक्टिव्हिटी ऑलरेडी बाकीच्या ठिकाणी झाल्यामुळे आज बाकी टीम उपस्थित राहू शकली नाही. सो सुरुवात करू बुकपासून. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ॲमेझॉन काही बुक मिळेल आणि जर तुम्ही त्यात आत जर गेला तर तुम्हाला त्याचं डिटेल नॉलेज मिळेल. म्हणजे कुठल्या डायरेक्शनने लाईट करायची काय, तर फोटो पाहिलं तरी आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे फक्त आउटपुट पाहिल्यानंतर बऱ्याचदा शिकायला नाही मिळत, पण ते कसं केलंय त्याचा एक BTS जर आलं आपल्याकडे तर आता BTS नावाचा प्रकार जास्त सुरू आहे, त्यांना आपण पटकन शिकतो. तर त्यात मला ह्या बुक्सने खूप मदत केली. कारण इतकं इन डिटेल एज्युकेशन मी पण घेतलेलं नाही आहे फोटोग्राफीमध्ये. मी 2 महिन्याचं ॲडव्हान्स फोटोग्राफी कोर्स मुंबईमध्ये केलं, परंतु त्याच्या अगोदर 4 वर्ष बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलं. आणि आज मला तुम्हाला तेच शेअर करायचं आहे. कारण बहुतेकदा असं होतं आपल्याला की फाईन आर्ट्सचा आणि आपला दूर दूरपर्यंत संबंध नसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला रंगसंगती माहीत नसते. बरोबर, रंगसंगतीचं सेशन ऑलरेडी मी यूट्यूबला अपलोड केलेलं आहे, परंतु त्याच्यातच आज मी त्याही गोष्टी सांगेल की एक्झॅक्ट रंगांचा काय प्रभाव होतो किंवा रंगसंगतीचा जर योग्य वापर केला तर आपल्या पिक्चरमध्ये किती एक सुंदरता तयार होते किंवा महत्त्व किंवा अर्थ तयार होतो, स्टोरी टेलिंग शॉर्ट्स तयार होतात. खूप जर वेगळे रंग जर एकत्र आले तर कुठल्याच एकावरती आपण फोकस करू शकत नाही, कुठलीच एक गोष्ट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. जसं की आता सौरभ सर येते आणि त्यांचा ऑरेंज कलर आणि तुमचे जे रंग आहेत ते ग्रीनच्या टोन मधले मॅडम आणि सरळ ना, ते लाईट ग्रीन आहे आणि हा थोडासा डल ग्रीन आहे, पेस्टल शेड आहे, खूप भडक रंग नाही आहे. परंतु हे दोघे जण जे बसलेत ना, हे कम्प्लीट कॉन्ट्रास्ट कलर असतील मध्ये, हे रंग संगती माहीत होईल. कन्हैया सर आणि सौरभ सर आहे तिथे, राईट. मी जो आहे मी रंग नाही आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आणि ब्लॅक रंग नाही आहे. ओके, पण मजेदार गोष्ट हे रंग आहे, एक ग्रीन आहे आणि ऑरेंज कलर आहे, तर हे दोघं एकमेकांच्या विरोधी रंगात आहे आणि विरोधी रंग नेहमी चांगलं आउटपुट देतात किंवा विरोधी रंगांचं नेहमी आउटपुट आपल्याला चांगलं मिळतं. सो ऑपोजिट कलर जर राहिले तर डेफिनेटली उस पिक्चर में मजा रहेगा. और जो भी कलर का पॉवर ज्यादा है, जैसे ऑरेंज का पॉवर ज्यादा है तो वो हाईलाइट होगा, वो अपना सब्जेक्ट बनेगा. अगर कन्हैया सर सब्जेक्ट है तो सौरभ सर उनको हमेशा डिस्टर्ब करेंगे क्योंकि उनकी पावर ज्यादा है, उनके कलर की पावर ज्यादा है. ये हमें समझना है, वो इसलिए समझना है कि उसके अकॉर्डिंग हम तो बैकग्राउंड अरेंज कर सकते हैं, तो अंदाजे से नहीं. तो अगर नॉलेज है अपने पास तो हम तो बहुत अच्छे से बैकग्राउंड अरेंज कर सकते हैं. तब देखिए ऑरेंज और ग्रीन आपके सामने ही है और आप देख पा रहे कि बहुत अच्छा कॉम्बिनेशन है. गौरी मैम हमारे साथ है और देखिए गौरी मैम और कन्हैया सर जो है तो एक ही कलर के दो शेड है अलग अलग, जनरली टिंट टोन और शेड. इस तरह से क्या काम होता है कि जो टिंट होता है उसमें व्हाइट कलर मिक्स होता है जैसे सर का है, और जैसे टोन है वो मिड टोन होता है एक एक्चुअल कलर, और जो शेड है उसमें डार्क ग्रीन होता है. सर आप आइए, तुम्हें प्रकाश सर प्रकाश सर. अब ये तीनों जो है ये टिंट टोन शेड है, ये टिंट है टोन है और शेड है. शेड मीन्स डार्क, टोन मीन्स मिड और टिंट मीन्स ब्राइट. ओके, और आप अभी जैसे बेबी फोटोग्राफी देख रहे हैं तो उसमें से ज्यादा लोग सीख रहे हैं कि वहां पे तो अलग अलग कलर यूज नहीं कर रहे, वहां पे पेस्टल शेड यूज कर रहे हैं. और टिंट टोन शेड अगर एक ही कलर का यूज कर रहे हैं तो उसको कहते हैं मोनोक्रोमेटिक कलर स्कीम. हम लोग ज्यादातर ब्लैक एंड व्हाइट को कहते हैं, लेकिन वो इसलिए कि ब्लैक एंड व्हाइट और ग्रे उसमें उतना ही होता है इसलिए मोनोक्रोमेटिक उसे कहते हैं. मैं इसे भी मोनोक्रोमेटिक ही कहूंगा क्योंकि इसमें एक ही कलर का अलग अलग शेड है, राइट. म्हणजे एकच रंग आहे, ही रंगसंगती तयार झाली आता. आणि मी जरी त्यात ऍड झालो
तरी डिस्टर्ब होणार नाहीये. बट आता जर सौरभ सर जर ऍड झाले तर मला तुम्ही सांगा लक्ष कुणावरती जात आहे. बरोबर, दॅट्स इट. आज आपल्याला कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम आणि मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम हे नॉलेज तुमच्यापर्यंत मिळणं आज खूप गरजेचं आहे. कारण आता आपल्या क्लायंटला हे सगळं समजत आहे. बरोबर ना? मी खूप छोट्या गावातून काम चालू केलं ग्रामीण भागातून, तर तिकडे आपण करू तेच फायनल होतं. म्हणजे फोटोग्राफर जे करेल ते फायनल होतं. आणि म्हणून मी असं म्हणतो की स्किन रिटचिंग करतो आपण. अजय सर थोडं इकडे करतील ना, किंवा तुमच्या दोघांचं इकडे घ्या तुम्ही इकडे. थोडं इकडे करून घ्या तुम्ही. सो ग्रामीण भागामध्ये फोटोची सवय नव्हती, राईट? तिथे आपण जे काढला फोटो तो फोटो दिसला ते खूप झाली मोठी गोष्ट. बरोबर? आणि स्टुडिओमध्ये जर कोणी आलं तर फोटोग्राफर एकदम चकाचक त्याला रिटचिंग किंवा एकदम हे करून देणार. तर त्या अकॉर्डिंग ते तसे द्यायला लागले. म्हणून लोकांची डिमांड तशी आली की मला तसंच करून पाहिजे. सपोज आपण जर पहिल्यापासून एकदम ती स्किन अशी गुळगुळीत तर केली नसती आणि स्किनचं टेक्स्चर मेंटेन केलं असतं तर लोकांना समजलं असतं की ते गरजेचं आहे. पण कुठल्या तरी आपल्याच इंडस्ट्रीमधून ते दाखवलं गेलं की आम्ही असं करून देतो आणि लोकांचा इंटरेस्ट वाढला तर त्यातनं बऱ्याचदा स्किन टेक्स्चर पूर्ण गायब व्हायला लागलं. आत्ताचा काळ परत बदलला. आत्ता क्लायंट खूप स्मार्ट आहेत, हुशार आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मोबाईलमध्ये सर्व आलेलं आहे तर ते जगभरातलं नॉलेज तिथे घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस इन्क्वायरी येते त्याच्यावर ते सांगतात की हे असं होईल का. बरोबर? तर त्यावेळेला आपल्याला काही कधी एखादा शब्द माहीत नसतो, आपल्याला नंतर जाऊन सर्च करणार ते याचा अर्थ काय आहे. फोटोग्राफी क्लास पण आपल्याला माहीतच नाही येत. बरोबर? आणि म्हणून आजचा हा छोटासा प्रयत्न आहे की क्रिएटिव्ह लाईटिंग करताना काही बेसिक समजून घेऊ आपण आणि थोडा थिअरी पार्ट इम्पॉर्टंट असतो. अदरवाईज लाईटिंग सुरू झाली की आपल्या हातात कॅमेरा आला की आपण जग विसरतो. बरोबर? तुम्हाला जस्ट विचारायचं आहे की आपल्याकडे गॉड ऑफ लाईट्स कुणा कुणाकडे आहेत. ऑलमोस्ट 15-20 जणांकडे गॉड ऑफ लाईट्स आहेत. बाकी कुठल्या लाईट्स आहेत आपल्याकडे? एलिंग्रोम लाईट्स दोघांकडे. आता बाकीचे बरेच जवळपास 20 मेंबर कुठल्या लाईट्स नाही आहेत का? कारण 15-20 जणांनी सांगितलं की आमच्याकडे आहे आणि एलिंग्रोमचे दोनच सांगितलं, 2 किंवा 3 जण. उरलेले जे बाकीचे 15 मेंबर आहेत त्यांच्याकडे कुठल्या लाईट्स आहेत की लाईट्स नाही आहेत? सर लाईट्स आहेत तुमच्याकडे? नाही. चला मागचं एक चांगला हे म्हणू शकतो आपण अनुभव की कदाचित तुम्हाला कुठल्या लाईटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तेही समजेल. बरोबर? आणि कॅमेरामध्ये निकॉन बऱ्यापैकी आहे, सोनी आणि कॅनन, फायनल फ्युजी. फ्युजीला ऑपॉर्च्युनिटी आहे. आता जरी ते लगेच कुणी नाही आहे फ्युजीचं तर कदाचित फ्युजीने काही जमा दाखवली तर आपलं माइंड चेंज होऊ शकतं. ओके? सो मी पण निकॉन कॅमेरा युजर आहे जवळपास गेले 25 वर्षापासून आणि मी कुठेतरी आता अदर ब्रँड्स ट्राय करतोय. कारण ते असतं ना की सातत्याने एकच गोष्ट कंटिन्यू वापरली त्याचं वाटतं काहीतरी बदल व्हायला पाहिजे. जवळपास 15 वर्ष इलेक्ट्रॉन लाईट्स वापरल्या तर आता गॉड ऑफ्सने जे काही बेनिफिट दिले म्हणून गॉड ऑफ्स यूज करायचं होतं. कारण पोर्टेबल लाईट्सचा बेनिफिट सर्वात मेन बेनिफिट आहे. मी वेडिंगला मागच्या 11 वर्षापासून एलिंग्रोमचा 400 लाईट यूज करायचो. तर त्याला पॉवर द्या, बाकीच्या गोष्टी त्यात सर्व त्याला व्यवस्थित सांभाळावं लागायचं. आज या लाईटमुळे बेनिफिट हा झाला की पटकन आपण हातात घेऊन आपला मेंबर टीम मेंबर पाहिजे त्या डायरेक्शनने लाईट देऊ शकतो. म्हणजे इतकं इझी झालं की गॉड ऑफ्सने आता हे काही असे 2-3 मॉडिफायर लॉन्च केले की त्याने आणखी मजा आणली. आर्ट एक सॉफ्ट डोम आहे, राईट? आणि कॉलेप्सिबल आहे, पाहिजे तसा तो अरेंज करता येतो आपल्याला. त्याला असे वेगवेगळ्या टाईपचे हे पण देतात, डायरेक्शन पण देतात. तर ही गोष्ट कधी विचार नव्हती केली. म्हणजे आपण फ्लॅश टायपडे वगैरे पाहत होतो पण इतकं जर सिम्पल असेल आणि मी जर असं ठेवलं आहे विधी मंडपच्या कॉर्नरला तर मला वाटत नाही की विधी मंडप डिस्टर्ब होईल. बरोबर ना? आता जर आपण अगदी प्रामाणिकपणे जर स्वतःशी बोललो तर आपण ज्यावेळेला आपल्या चांगलं आउटपुट मिळण्यासाठी आपण लाईट्स अरेंज करतो. मग त्यात पोर्ट्रा लाईट असतात, त्याला अंब्रेला लावलेला असतात, आपल्या स्टुडिओ लाईट असतात, त्यालाही मॉडिफायर लावलेलं असतात. त्यावेळेला त्या परिवाराने किंवा त्या त्यांची जी काही इच्छा असते की खूप सुंदर डेकोर करावं तर ते डेकोर बऱ्यापैकी झापलं जातं.
म्हणजे मी तरी बऱ्याचदा तो एक्सप्रेस देतो आमच्या टीमने, मी काय म्हणतो की असं अरेंज करू की त्या डेकोरची मजा कमी नाही झाली पाहिजे आणि आपल्याला शूट करताना वाईड अँगलने पण शूट करता यावं. तर त्यावेळेला हे ज्यावेळेस डोम आणि सॉफ्ट टेंट जो आला आपल्याकडे, तर आम्ही जास्त खुश झालो कारण म्हटलं की आता प्रॉब्लेम सॉल्व झाला. म्हणजे आधीच डायरेक्ट जर लाईट दिला असता तर हार्ड लाईट गेला असता, आता सॉफ्ट लाईट आपण प्रोव्हाइड करू शकतो मिनिमम जागेमध्ये आणि मिनिमम डिस्टर्बिंग एलिमेंट्समध्ये, जे की आपण अगदी इझिली याला फोटोशॉपमध्ये एडिट करू शकतो, राईट. म्हणून मला कुठेतरी ह्या गोष्टी प्लस वाटल्या गॉडॉक्सच्या आणि त्याच्यामुळे आम्ही गॉडॉक्सला प्रमोट करायला लागलो. त्याचं कारण आम्हाला बेनिफिट झालं. इव्हन आम्ही किड्स फोटोग्राफी करतो तिथे सुद्धा गॉडॉक्स एडी 300 लाईटचा वापर करतो. त्याचं रिझन की मुलं ज्यावेळेस पळतात त्यावेळेला लाईटचं वायरचा कुठलाही डिस्टर्बन्स त्यांना येत नाही आणि आपली लाईट पडण्याची शक्यता कमी झाली. ओके, चल आपण पुढे जाऊया. जसं मी तुम्हाला ड्रामॅटिक लाईटचं बुक बोललो, तसं एक माझं कर्तव्य आहे की ज्यामुळे आपण फोटोग्राफीमध्ये पुढे येऊ शकलो ते म्हणजे चित्रकार. जर चित्रकारांच्या चित्रकारितेचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपलं पूर्ण आउटपुट चेंज होईल. म्हणजे आपल्याला जे आउटपुट शिकायचे पाहायचे किंवा तुम्ही एवढा दोन आलाय, त्याच्यातलं एक मला एक महत्त्वाची गोष्ट ही वाटते की आपण चित्रकारांना फॉलो करणं गरजेचं आहे. जसं आपल्याकडे रेमरंट नाईट नावाचं लाईट आहे, रेमरंट पोर्ट्रेटमध्ये माहिती आहे रेमरंट तुम्हाला, ज्यांना माहिती आहे त्यांना मी आज दाखवतो रेमरंट काय आहे ते. रेमरंट नावाचे खूप एक जगप्रसिद्ध चित्रकार होऊन गेले आणि ते त्यांच्या मॉडेलवरती ज्या टाईपने लाईट करायचे त्या लाईटिंगचा प्रकार फोटोग्राफीमध्ये पण पुढे आजपर्यंत कंटिन्यू आला. त्याचं नाव आहे रेमरंट. म्हणजे का चित्रकारांनी आपल्याला सर्वात सुंदर लाईटचा प्रकार दिला आहे, पण आपण चित्र पाहत नाही कधी. मला असं वाटतं की आपण फोटोग्राफीचे एक्झिबिशन पण पाहत नाही. तर या सगळ्या गोष्टी कराव्यात. आज आपलं वर्कशॉप संपलं की खूप सुंदर एक इथे एक्झिबिशन सुरू आहे, नक्की वेळ काढा तुम्ही जिथे थांबलेला आहे. बालगंधर्व रंग मंदिरमध्ये आज पुणे फोटोग्राफिक सोसायटी जी आहे तर त्यांचं एक्झिबिशन सुरू आहे आणि खूप सुंदर एक्झिबिशन आहे. नक्की जा, कदाचित आपल्याला इथून जे मिळालं नाही ना त्याच्यापेक्षा जास्त तिथे मिळेल. म्हणजे मी मुद्दाम हे याच्यासाठी सांगतोय की एखाद्या विशिष्ट पद्धतीचं काम जर पाहायला मिळालं तरी आपल्या डोक्यात चालना मिळते की कसं केलं असेल आणि तिथे जे केलेले आर्टिस्ट आहेत तेही उपस्थित असतील तिथे, ज्यांचे फोटो ज्यांनी फोटोग्राफ केले. तसे राकेश रावल सर माहिती तुम्हाला कोणाला, राकेश रावल सर राईट ठाण्याचे सर आहेत ते. मी फोटो आर्टला इंटरव्ह्यू पण घेतला जवळपास 4 तासाचं सेशन आहे आमचं. त्यांचं फोटोग्राफी करण्याचा अंदाजच खूप वेगळा आहे, खूप सुंदर आहे आणि त्यांचे फोटो तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तुम्ही पाहिल्यानंतर स्वतःशी बोलाल की काय सुंदरता असू शकते, अँगल असेल, फिनिशिंग असेल, टायमिंग्स असतील, कलर कॉम्बिनेशन असेल आणि एडिटिंग फायनल रिटचिंग या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप सुंदरता आहे. ओके, तर एस एम सर पंडित सर आहेत जे आता आपल्या हयात नाही नक्कीच, पण त्यांचं साधारण 1960-70 दशकातले अनेक यात चित्र आहेत, पोर्ट्रेट्स आहेत आणि सरांनी जी काही रंगसंगती वापरली, त्यांनी जे काही पोझिंग केली हे सगळं आपल्या सर्वात जास्त फायद्यात आपल्या आहे. तसेच एक राजा रवी वर्मा सर आहेत बरोबर, त्यांचे पण पेंटिंग, त्यांच्या पेंटिंगमुळे आपण फोटो स्टुडिओ 20-25 वर्ष चालवतोय सर. कारण त्यांनी जे पूर्वी पेंटिंग केले 50 वर्षापूर्वी त्यावेळेला त्यांनी एक छान असा पिलर दाखवला, त्यात एक छान ते स्त्री अशी उभी आहे, तिने असं हे केलंय काहीतरी कमळ हातात घेतलंय आणि ती नऊवार असेल किंवा काय, तर त्या टाईपचे पेंटिंग त्यांनी दिले. तेच पाहून आपल्याकडे स्टुडिओमध्ये प्रॉप्स तयार झाले. पूर्वी आपल्याकडे ते बेंच असायचा बसायला किंवा पिलर असायचा हात ठेवायला, हे सगळं राजा रवी वर्मा सरांनी केलंय आणि चित्रकारांना फॉलो केलं गेलं. ड्रेपिंग करणं किंवा सिनरी काढणं, आपल्याकडे सिनरीचे बॅकग्राऊंड यायचे, ते सुद्धा राजा रवी वर्मा सरांची देण आहे आपल्याला. आणि मला असं वाटतं ते जर आपल्याला माहीत झालं आणि त्यांचं काम जर आपण पाहू शकलो तर आपल्या कामात खूप बदल होती, म्हणजे आमूलाग्र बदल होती. आणि जे पोर्ट्रेट आपण नेहमी पाहतो किंवा आपल्याला असे पोर्ट्रेट काढण्याची इच्छा असते फोटो, हे यांनी पेंट केलेले चित्र काढलेले बरोबर, ते क्लासिकल पोर्ट्रेट मी यांना म्हणतो कारण त्याच्यात बऱ्यापैकी शास्त्र शुद्ध पद्धतीने काम केलेलं असतं. आपल्याकडे जितके देवदेवतांचे पोर्ट्रेट्स आहेत राईट, आता मी जे तुम्हाला दाखवतोय खूप जबाबदारीने दाखवतोय की बऱ्याच लोक म्हणतात ना प्री वेडिंग आलं खूप सुंदर ऍक्च्युअली विषय असून पण आपण कदाचित त्याला वेगळीकडे भरकटत नेतोय. काल एक लेख आलाय का ग्रुपवरती, मी काही तिकडे रिप्लाय केला नाही, त्याचं रिझन आहे की शेवटी
ते कलाकाराच्या नजरेवर डिपेंड करत आहे की तो त्याला किती सुंदरता आणेल. प्रीवेडिंग तर देवदेवतांच्यापासूनच सुरू आहे, त्याला काही वेगळं काही आणलेलं नाहीये, पण आपण त्याला वेगळीकडे नेलं कारण आपण काहीतरी एक वेगळी स्टाईल फॉलो करायला लागलो. फक्त ते करता करता त्याची स्टोरी किंवा त्यातलं सौंदर्य जर आपल्याकडून कमी होत असेल तरी आपली जबाबदारी आहे. आता तुम्हाला ज्यांचे फोटो दाखवते ते कोण आहेत? बरोबर, श्रावण महिना चालू आहे, शंकर पार्वती आहेत, त्यांच्या पोजेस आहेत, राईट. आणि हे एस एन पंडित सरांनी पेंटिंग केलेले आहेत पूर्वी, आणि हेच फोटो आपण लावतो घरात आणि याची पूजा करतो. याला जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला पोझिंग म्हणजे काय ते समजेल, राईट. हा जो फोटो आहे यापेक्षा काय सुंदर पोज असू शकते? याच्यापेक्षा कुठली सुंदर? सर आपको समजणार आहे ना, आदित्य समजणार आहे ना, हा शंकर पार्वती आहे और उनके अगर इतने खूबसूरत पोजेस आहे तो इसमें गलत क्या है? एक मेल और फीमेल तो ऐसे ही पोज करेंगे ना, जो हस्बैंड वाइफ बनने जा रहे हैं, हस्बैंड वाइफ है, तो उसमें गलत कुछ नहीं है. लेकिन अगर हम समझ नहीं पाए उस पोजिंग को अच्छे से तो गलत हो सकता है. तो हमें सिर्फ एस्थेटिकली जानना है कि किस तरीके से पोजिंग करना है. अगर कुछ ऑड लुक क्रिएट अगर हो रहा है तो हमें उसको अवॉइड करना है, दैट्स इट. क्योंकि जब हम प्रैक्टिकल स्टार्ट करेंगे तो वहां पे भी वो हमें फॉलो करना है कि अगर कुछ भी ऑड लगे तो उसको चेंज करना है, ओके. तो ये कुछ एक बुक है और इसमें ऐसे कई सारे एग्जाम्पल्स है. इसमें आप अगर सिर्फ बाद में भी ये बुक को देखना चाहें तो आप देख सकते हैं. जैसे श्री कृष्ण का एक है, कली जन्माष्टमी होकर गई है, तो इसमें देख सकते हैं कि कितना खूबसूरत पोज है, राइट. और बस इसे फॉलो करें तो रिदम समझ में आएगा, पोज में क्या हैंड्स का यूज हो सकता है, पैरों का यूज कैसे हो सकता है, नेक फेस का यूज कैसे होता है, ये हमारे समझ में आएगा. तो इसी के अकॉर्डिंग मुझे एक क्वेश्चन करना है कि आप में से कितने अभी फोटो आर्टिस्ट हैं जिनका करियर जस्ट अभी 3 महीना पहले स्टार्ट हुआ है? कोई नहीं है? 1 साल पहले? 1 वर्ष अलग मतलब 3 साल और 5 साल के तो ज्यादा ही है. तो मैं ये मानकर चलता हूँ कि आप सभी फोटोग्राफर हैं, तो कुछ क्वेश्चन आपको करना है 5 मिनट में. अगर आप फोटोग्राफर हैं और आप में से कोई है जो वाइल्ड लाइफ फोटोग्राफी कर रहे हैं, आप कर रहे हैं, बाकी सब तुम्हें वाइल्ड लाइफ करते हैं, बाकी सब इंसानों की फोटोग्राफी कर रहे हैं, तो मुझे जब पूछना है कि ये जो फेस है इसके मैक्सिमम फोटो निकालते हैं हम, राइट. तो ये फेस के कितने शेप्स हैं, आकार कितने हैं? तो मैं वहां पर फटाफट ड्रॉ करता हूँ ताकि आज एक नया कुछ मिलना चाहिए, राइट. थर्ड पार्ट में सबको बोर होता है थोड़ा, जो मुझे दिख रहा है सबके फेस. लेकिन हम हमेशा से ही प्रैक्टिकल में काम करते हैं तो थोड़ा थ्योरी जानना जरूरी है क्योंकि ये लाइफ टाइम रहेगा. बस आपको पूछना है मुझे कि फेस के कितने शेप्स हैं जो फोटो ऑडियो के स्टूडेंट है वो छोड़ के. और वो इसलिए पूछना है कि जब तक फेस का शेप या आकार हमें पता नहीं चलेंगे तब तक हम पोर्ट्रेट फोटोग्राफी कैसे सिखाएंगे या लाइटिंग कैसे करेंगे. क्योंकि अगर मैं 6 पोर्ट्रेट लाइटिंग के टाइप्स बता दूं तो आप इजीली वो कर पाओगे, लेकिन कौन से फेस पे कौन सा लाइट करना है ये कैसे फाइनल करोगे, बराबर है ना. और मैं ये मानता हूँ कि फोटोग्राफर ने डॉक्टर के जैसा करियर करना चाहिए, जिम्मेदारी से, अंदाजे से नहीं. अगर हम जिम्मेदारी से करियर करेंगे तो अपने काम में बदलाव होगा, वो ना सिर्फ कैमरा पर डिपेंड करेगा, वो अपने आंखों पर डिपेंड करेगा, राइट. यह तुम्हें मानने करता कि नहीं? आवाज कमी. एक फर्स्ट आपण शेप घेऊ, म्हणजे सगळ्यांचा कॉमन शेप मी सांगतो, बरोबर. आपको दिख रहा है सर्कल? जॉमेट्रिकल जर शेप आपण पाहिले तो सर्कल मतलब फटाकन आपल्याला जर म्हणायची वेळ आली की आपला ज्यांना मुलं आहे त्यांना आपल्याला चेहरा काढत टाकायचा, आपण पहिले गोल करतो, बरोबर. म्हणजे गोल हाच चेहरा इतकंच आपल्याला माहिती आहे, परंतु सरांचा फेस सकट पूर्ण वेगळा आहे. सर तुमचं नाव? बाळा. सरांचा फेस कट पूर्ण वेगळा आहे, बरोबर ना. आणि अजून जर आता मी एक एक नाव घेतलं तर प्रत्येकाचाच फेस कट वेगळा आहे, पण गोलाकार जो आहे तो माझ्या साईडला जातो किंवा आता माझा एक फेस चेंज झालाय, वर्टिकल झालाय, तर तो झालाय अंडाकृती, बरोबर.
म्हणजे गोल चेहरा आणि एक अंडाकृती चेहरा इथपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या पुढे कोणी सांगू शकतं? सौरभ सर काय माहिती आहे? रेक्टॅंग्युलर म्हणजे आयताकृती. अजून सर आणि बिंदास सांगा, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ट्रायंगल ट्रायंगल शेप असतो तुम्ही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय का? पण असतो हे खूप विशेष आहे सर. याचं रिझन सांगतो की ज्यावेळेस मी चित्रकार, माझे वडील चित्रकार आणि कला शिक्षक, तर ते लहानपणापासून शिकवायचे की असं चित्र काढायचं, माणूस असा काढायचा, बैल काढायचा, बैल कोळा चित्र, बैल असा काढायचा, घर काढायचं, त्रिकोण काढायचं, कारण गौरव घर होते. बट जेव्हा चेहऱ्याचा अभ्यास केला गेला आणि फाईन आर्ट्सला आम्ही पोर्ट्रेट करायला लागलो, तर चेहरा आम्हाला दोन दोन दिवस पाहावं लागतं त्या चेहऱ्याकडे कंटिन्यू. आणि त्याला आम्ही अशी निब्बे डोळे करून पाहतो बारीक, कारण कधी त्याचा आउटलाईन बारकावे दिसावे, पुढे आलेला पार्ट दिसतो बारीक डोळे केले की लाईटिंग कळते, शॅडोज वेगळीकडे जातात, लाईट वेगळीकडे जाते. ते कस्टमर जरी आत्ता आले तरी आम्ही असंच पाहतो का त्याचं लाईटिंग, त्यांचं नाक कसं आहे, कारण नाकावरती सगळं डिपेंड आहे कॅरेक्टर. तो ट्रायंगल फेस असतो आणि आता तुम्हाला आता दिसेल काही क्षण. अजून अजून कुठला असू शकतो सर बताई आप जो आपको लगता है बताइए. मैडम कहीं चौकोन ओके जसा सर्कल तसा चौकोन, चौकोनी पण चेहरा असतो तुमचा राईट. काही चेहरे असे असतात की त्यांना लवकर आपल्याला कळत नाही कसा चेहरा आहे, म्हणजे आपण कन्फ्यूज होतो बऱ्यापैकी. तर ते लाईटिंग द्यायला वगैरे दिसायला लागतात शेड अँड लाईट मध्ये ओके. त्यानंतर हार्ट शेप असतो, एक हार्ट शेप. आणि हे 100% आहे म्हणूनच मी एवढं काळजीनं सांगतोय, नसतं तर आज विषय घेतला नसता आणि फक्त क्रिएटिव्ह लाईटिंग करण्यात काही मजा येते तर तुम्हाला 10 मिनिटात दाखवणार आहे. पण बेसच जर समजलं नाही डॉक्टरला, जर मी असं नेहमी म्हणतो की जर मी एखाद्या सर्जनकडे गेलो आणि किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि त्याने जर 2 सेंटीमीटर जर कट जास्त टाकला तर चालणार आहे का आपल्याला? थोडा झालं घाईमध्ये असं म्हटलं तर चालेल का? मग फोटोग्राफरने पण नाही करायला पाहिजे, फोटोग्राफरने पण फोटो काढताना किमान 3 सेकंद तरी विचार करावा त्याच्यानंतर फोटो काढावा. आणि उगाच काहीतरी घाई गडबडीत झालं असं म्हणण्याचं, घाई गडबड फक्त इव्हेंटमध्ये राईट. ज्यावेळेस आपण स्टुडिओ फोटोग्राफी करतो किंवा आपलं रिलॅक्स टाईममध्ये फोटोग्राफी करतो त्यावेळेस जर आपला स्टडी असेल तर घाई गडबडीत काहीच होणार नाही, कारण चेहरा पाहिले की आपल्याला लगेच समजणार आहे की ह्या चेहऱ्याला लाईटिंग कशी करायची बरोबर. जर गोल चेहरा चौकोनी चेहरा जर पाहिला तर त्याची विड्थ जास्त आहे, चौकोनी एरिया जास्त आहे आणि त्याला जर आपण चुकीची लाईट केली तर जो चेहरा ब्रॉड आहे ऑलरेडी तो आणखी ब्रॉड दिसतो आणि फोटो कोणाला जर दाखवला तर ते काय म्हणतात मजा नाही आली. मला तरी हा अनुभव अनेकदा आलेला आहे की आपण खूप मेहनत घेतो, फोटो चांगला काढतो असं आपल्याला वाटतं आणि दाखवल्यानंतर समोर त्याला मजा नाही येत तर तो म्हणतो मला तेवढा नाही आवडला. आपण म्हणतो यार मी मिररलेस लेटेस्ट कॅमेरा वापरला आहे, 50mm 1.2 1.5 लाखाची लेन्स वापरली आहे आणि तरी मजा कशी येत नाही. त्याचं रिझन असतं की त्याला त्याच्यातली काहीतरी गोष्ट जी आहे त्याच्या चेहऱ्यातली किंवा त्याच्या पर्सनॅलिटीतली ती काहीतरी तिथे डिस्टर्ब होते. म्हणजे त्याचा एक डोळा मोठा असतो, किंवा त्याचं नाक लांब असतं, किंवा त्याचा चेहरा खूप स्लिम असतो आणि ह्याच गोष्टी फोटोग्राफरने जर हायलाईट केल्या किंवा त्याला जर सोल्युशन दिलं नाही तर तो चेहरा थोडासा त्यांच्या नजरेने आणखी विद्रूप झालेला असतो. आणि त्यावेळेला आपली काळजी असते की आपल्याला ते माहीत असायला पाहिजे की कुठल्या चेहऱ्याला कुठली टाईपची लाईटिंग करावी बरोबर. 6 झाले, मी 2 पटकन ऍड करतो. त्याच्यामध्ये एक चेहरा आहे अजून ऑब्लॉंग नावाचा, म्हणजे साधारण जे प्रपोर्शन असतं आपलं त्यापेक्षा लांबट. आपल्याकडे इंडियात खूप कमी मिळतात, जनरली आपण वेस्ट इंडिज किंवा त्या टाईपचे जे पाहिले त्यांचे खूप लांब लांब चेहरे आहेत राईट. आणि हे सोडल्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट चेहरा आहे तो आपल्याला कायम कन्फ्यूज करतो, तो म्हणजे डायमंड शेप. डायमंड शेपचा चेहरा असतो असा असतात ना कट्स, असा चेहरा असतो. असे हे टोटल 8 प्रकारचे मूळ चेहऱ्याचे प्रकार मी मानतो, आकार मानतो. यापेक्षा अजून पण तुम्हाला मिळतील गुगलवरती, पण मला असं वाटतं खूप जास्त माहीत करण्याऐवजी इतके जरी केले तरी खूप झाले.
राईट. आणि त्यातले जे सर्वात जास्त ब्रॉड फेसेस आहेत ते सर्कल स्क्वेअर हे दोन चेहरे सर्वात ब्रॉड आहे त्याला शॉर्ट लाइटिंग करावी. म्हणजे 30% चेहऱ्यावरती लाईट, 70% चेहरा फिल लाईट किंवा शॅडो मध्ये. राईट. त्याच्यानंतर तुमचे रेक्टॅंग्युलर, ऑब्लॉंग किंवा ओव्हल शेप किंवा डायमंड शेप यांना तुम्ही थोडीशी ब्रॉड लाईट करावी. म्हणजे चेहऱ्याच्या 70% एरियावरती मेन लाईट ही लाईट आणि 30% चेहऱ्यावरती फील लाईट किंवा शॅडो. कारण आपलं फील्ड जे आहे ते व्हिज्युअल कम्युनिकेशनचं फील्ड आहे, दृकशास्त्र म्हणतो आपण त्याला. आणि जे सिनेमाटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करतात त्यांचं फील्ड जे आहे ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशनचं. बरोबर. म्हणजे त्यांचं दृक आणि श्राव्य दोन्ही पण म्हणजे दिसतं पण आणि ऐकायला पण येतं. और उसी के वजह से आज सिनेमाटोग्राफी को सबसे ज्यादा डिमांड है. सिनेमेटिक चाहिए चाहिए. और एड फिल्म्स अगर हम लोग देखे, टीवी पे एड देखते हैं, वो सबसे प्रभावशाली है कि जिसका इफेक्ट बहुत फटाक से होता है हमारे यहाँ से यहाँ तक. कि कोई चीज़ अगर हमें खरीदनी है, अगर टीवी एड में देखे तो फटाक से हमें वो लेने की चाहत होती है, भाई मुझे ये लेना ही है. अगर गुलाब जामुन खाना है और टीवी पे एड आ गई तो दिखाते इतने खूबसूरत. या जो नॉनवेज खाने वाले अगर चिकन का ऐसे दिखा दे एक पीस तो बस बात खत्म. तो आज तो बनने वाला या फिर बाहर जाके खाएंगे. ये उसका इम्पैक्ट है. वही फोटोग्राफी का इम्पैक्ट है फोटो से. राइट. अपन बस स्टॉप लगे तो वरती लावेला असतो मसाल्याचे ऍड, त्या चिकनचा मसाला असतो, तो वहां पे वो डिश बनाते तो जो फूड फोटोग्राफी करते वो टेम्पटिंग शूट करते वो टेम्पटिंग आउटपुट होता है. देखते ही पानी स्टार्ट होता है, ऐसा लगता है खाना ही है. तसं आपण जर चेहऱ्याची फोटोग्राफी करतो तर आपल्याला काय समजलं पाहिजे, त्या चेहऱ्याची सुंदरता समजली पाहिजे. बरोबर. फोटोजेनिक अँगल जर आपण म्हणतो तो समजला पाहिजे. आणि फोटोजेनिक अँगल जर फोटोग्राफरला समजत असेल तर तो आउटपुट देणार कसं. कारण कॅमेरा तर समजत नाही. मी आतापर्यंत बरेच 4-5 कॅमेरावरती टेस्ट केला, बरी लेन्सेस लावून पाहिलं, चेहरा बसवला, त्याला काही समजत नाही. तो मग मी लाईट रेकॉर्ड करून घेतो. राईट. लाईट लावून पाहिलं तर लाईट त्याचं लावून लावून चालत लावून बसत नाही. ते फोटोग्राफरला त्याला अँगल द्यावा लागतो, ट्रेंडिंग आपल्याला करायला, कलर कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागते. म्हणजे मॅक्झिमम जर सगळं पाहिजे सेटअप क्रिएशन आपल्याला करावं लागतं. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. टूल कशासाठी? तो बेस्ट आउटपुट देण्यासाठी. राईट. कॅमेराचं काम काय की बेस्ट आउटपुट, म्हणजे ती क्वालिटी आपल्याला बेस्ट मिळावी. किंवा लाईटचं काम काय की आपल्याला त्याचं जे आउटपुट आहे ते चांगलं मिळावं. लाईट लाईटिंग जी करू आपण तर त्याने तो प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको. जो आपण कलर टेम्परेचर सेट केला आहे त्याचा आउटपुट मिळायला पाहिजे. रेग्युलर जर लाईट घेतला तुम्ही एकदम लोकल साध्या तर तुम्हाला ब्लूइश टोन मिळतो, स्किन टोन काय मिस असतो तिथे. हा लाईट्समध्ये पण फरक आहे, त्याच्या मटेरियलमध्ये फरक आहे. ओके. जेव्हा हा डोम लॉन्च झाला आणि मी स्टेटसला वर ठेवलं होतं तर तेव्हा तुम्हाला काही जणांनी मेसेज केले की सर किंमत पाहिजे खूप महाग आहे, 2.5 ते 3.5 हजार रुपये. त्यांना वाटतं ते प्रॉडक्ट हातात घ्या, त्याचं मटेरियल चेक करा. कारण ते 500 रुपयात पण देत आहे कंपनीला चिल्लर मटेरियलमध्ये. आणि आपल्याला वाटतं ते 500 रुपयात आपलं काम होत आहे पण तसं नाही आहे. त्याचा त्या थ्रू लाईट पास होणार तर त्यावेळी त्या लाईटची क्वालिटी खराब होते आणि आपल्या फोटोमध्ये ते आउटपुट दिसत नाही. म्हणून त्याचं मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याला लक्षात. ब्रॉड लाईट हे ब्रॉड लाईटसाठी आहे. सर्कल आणि स्क्वेअर कारण चेहऱ्याची रुंदी जास्त आहे ना. रुंदी आणि उंची म्हणजे ब्रॉड फेस होतो. नंतर ओल आणि रेक्टॅंगल ऑब्लॉंग जर तुम्ही चेक केलं, इवन डायमंडला तुम्ही वेगळं म्हणाल. डायमंड मी जर थोडं आत्तामध्ये काही गोष्टी ऑब्झर्व केल्या, काही शॉर्ट घेऊन पाहिजे मला ते. आपण ब्युटी डिश यूज करतो किंवा बटरफ्लाय लाईट यूज करतो, मला त्या जॉ लाईन्स तिथे जास्त अशा इम्प्रेस झालो मी की त्याला जास्त चांगल्या वाटल्या. मी पण प्रयोग करतो आहे अजून, पण हे तर कन्फर्म आहे की याला तुम्ही शॉर्ट ना करा, अंदाज आहे 70-30. मी फक्त समजायला सांगतो हे जे आहे याला तुम्ही त्याच्या नोज वरती डिपेंड करता की तुम्हाला लाईट कुठली युज करायची. पण जास्त करून तुम्ही रॅम्ब्रॉन जर घेतलं तर ती सर्वात चांगली आहे. बट लूप लाईट एक प्रकार असा असतो तो मॅक्झिमम वापरला जातो कारण त्यात फेसवरती 1% लाईट असते.
आणि हार्ट शेप असा आहे की बऱ्याचदा हेअर स्टाईलमुळे पण तयार होतो. पुष्कळ लोक हेअर स्टाईल असे राहते ना, तर त्याच्यामुळे पण तो हार्ट शेप वाटतो. पण त्याला ह्या चीनचा जो पार्ट आहे हनुवटीचा तो निमुलता झाला पाहिजे. आणि बऱ्याचदा आता आपण पाहतो मॅडम सांगते जाणार की सेल्फी घेताना तुम्ही असं घेता की असं घेता कसं घेता, म्हणजे जास्त शीतल मॅडम सेल्फी असं घेता की वरनं घेता, वरनं घेता ना. त्याचं रिझन की प्रत्येकाला वाटतंय जनरली आपण फिमेल प्रोडक्टला आले की तो चेहरा असा निमुलता व्हावा छान एकदम डिझाईन दिसावी. तर तुम्ही जर सरळ घेतला तर डब्बा दिसतो, थोडं वरती गेले की त्या चेहऱ्यात असा एक छान जॉलाईन दिसते आणि तो निमुलता होतो कारण परस्पेक्टिव्ह मध्ये तो त्याचा आकार असा तयार होतो. म्हणून सगळेजण सेल्फी करताना काय करतात थोडं असं घेतात आणि तो त्याचा चेहऱ्याचा फोटोजेनिक अँगल शोधून घेतो. म्हणजे इतकं कन्फर्म आहे की आता जनरल लोकांना पण फोटोजेनिक अँगल समजायला लागलाय. आपण कसा शोधायचा तर ही जी काय आउटलाईन आहे राईट, ही आउटलाईन प्रत्येकाची दोन्ही साईडला वेगळी वेगळी असते. ओके कुणा तरी बोलतो तुम्ही जे बघा मॅडम वेलकम. आपण कपलचं पहिले स्वागत करू, मी स्लोवर काय स्वागत केलं नाही आणि कपलचं नेक्स्ट. अच्छा झोपली का दोघे या दोघे या, जस्ट फक्त तुमचं स्वागत करणं गरजेचं आहे ना. आजचे जे कपल आहे ऍक्च्युली ते माझे मित्र आहेत आणि ज्या मॅडम आहेत त्या स्टुडंट आहेत. वेगळं कॉम्बिनेशन आहे की दोन्ही रिलेशन आहे आमचे. वेलकम. आणि ते काही प्रोफेशनल मॉडेल्स नाही आहे. मला रिअल कपलचे शूट करायला जास्त आवडतात. मॉडेल तर ऑलरेडीच ते हे असतात आणि फटफट त्या गोष्टी करतात. जे मॉडेल आम्ही फायनल केले होते ते परवा कॅन्सल झाले संध्याकाळी. मग आम्ही काही म्हटलं बाकी ज्या गोष्टी करायच्या नाही, आमचं समोर डायरेक्ट मॉडेल आणि त्यांनाच आपण आज मॉडेल बघितलं आहे. सो लोकांचं स्वागत. थोड्या वेळा आपण 10 मिनिट आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करू. प्रॅक्टिकल स्टार्ट केलं जातो कोई भी चेहरा लीजिए, कोई भी घर पे जाके कीजिए आप या फिर मिरर के सामने. तो ये जो दोनों जो बाजू है आपके चेहरे का, एक लेफ्ट साइड एंड एक राइट साइड, ये सेम नसता. दोनों साइड मध्ये थोड़ा थोड़ा बदल असतो जॉ लाइन मध्ये राइट. तसं नाक सुद्धा स्ट्रेट नसतं बऱ्याच लोकांचं, थोडस क्रॉस असतं. आणि अजून एक तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट, दोनों आंखें सेम नहीं होती है साइज में. एक आंख हमेशा बड़ी होती है, आपकी राइट आंख बड़ी है सरांची लेफ्ट. हे प्रत्येकाच आहे. आणि हा इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आपण जर डॉक्टर असू आणि आपल्याला जर ट्रीटमेंट करायची, क्लायंट आहेत माझे, फोटो काढायला माझ्याकडे आले आणि मी कॅमेरा घेतला त्यांना बसवलं टक 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 चालू केलं आणि कम्प्युटरजवळ घेऊन आले तुमचे 10 फोटो, त्यांनी पाहिला तर मला नाही आवडले, आपल्याला नाही समजत पण का नाही आवडला, आपण मग त्याने एवढं भारी भारी बॅकग्राऊंड वापरली, लाईट एक्से बड करे का नाही. त्याचं रिझन की त्यांना काहीतरी ऑड लुक दिसला त्यांचा आणि तो चेहरा त्यांना स्वतःला जास्त माहिती की मला काय नको आहे आणि काय हवंय राईट. तर जेव्हा ज्या सब्जेक्टचा जो साईड का आग बडा होत आहे वो साईड हमेशा पीछे जाना चाहिए, ज्यादातर पीछे जाना चाहिए. क्यों? क्योंकि पर्स्पेक्टिव भी जरूर छोटा हो जाता है बट माझा कुठला डोळा मोठा आहे. सेम तर नक्कीच नाही आहे. तुमचा जो डावा आहे किंचित थोडा लेफ्ट लेफ्ट पोर्ट अच्छा लाईट मुळे होतंय का शॅडो आणि लाईट तुम्हाला या साईडला लाईट हा मोठा आहे खर्च म्हणते बरोबर. या साईडला लाईट पडते तो मोठा मोठा वाटतो दिसतो राईट बरोबर. आम्ही एक सेकंड काय सांगतो उजव्या साईडचा आणि मी जर असा जर वरण मला पडला तर माझं उजवा डोळ्याची साईज अजून वाढते कारण लेन्सच्या जवळ जो पार्ट येईल त्याची साईज मोठी होते आणि जो छोटा आहे ऑलरेडी तो पर्स्पेक्टिव्ह मध्ये आणखी छोटा होतो. मग मी काय करेल, मी असा ह्या साईडने डायरेक्शन घेईल फोटोग्राफर जर तितके हुशार असतील ते काय देईल तुम्ही या साईडने कारण त्यांना त्यांनी ऑब्झर्व केलं आहे सगळं आणि त्यावेळेला डोळ्याची साईज बरोबर असते कारण कधी कधी काही लोकांचे डोळे जास्त मोठे दिसतात. तुमचं पण उजवा साईडचं मोठं आहे आणि मी ह्या साईड त्या साईडला कधीच म्हणत नाही, मी उजवा आणि डावाच म्हणतो कारण आपण फोटो काढायला जातो ना त्यांना आपण त्या साईडला पाहतो त्यावेळेला आपल्या सब्जेक्टला समजत नाही की त्या साईडला म्हणजे कुठल्या साईडला. तर म्हणून मोठी काळजी डावी ही साईड जास्त चांगली आहे आणि खाली आणि वर
हे चांगलंय. मला जर त्यांना सांगायचं की चिन अप तर ते काय करतील, चिन अप करतील, चिन डाऊन तर चिन डाऊन करतील, लेफ्ट साईडला पाहतो लेफ्ट साईडला पाहतील, इतकं तर सिम्पल आहे राईट. पण आपण काय करतो की पोज देण्यासाठी आपण काय करतो, आपण असं कॅमेरा वगैरे करतो, इथे येतो सब्जेक्ट आहे माझे करायला, असं करतो आपण थोडा असं करा थोडा असं करा. तर माझी विनंती आजपासून की आपल्या सब्जेक्टला हात लावलाच नाही गेला पाहिजे. माझं तरी हे प्रामाणिक मत आहे, सब्जेक्ट कुठला असो त्याला हात लावण्याची गरज नाही आली पाहिजे. तर आपल्याला मिररिंग करायची आहे. मिररिंग म्हणजे सपोज मी जर आता इथनं जर त्यांना पोज सांगतोय, मॅम थोडस तुमचं लेफ्ट साईड अटॅच करा, राईट टर्न करा, खाली पाहा थोडस, राईट चिन अप करा. मी आता डायरेक्शन दिलं आणि मिररिंग करताना मी काय म्हणेल त्यांना, ओके हात माझ्यासारखे असं इकडं बोज, ओके ओवर आहे असं ओवर असत राईट. मिररिंग होते जेन्सी ऍडलरचं बुक ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण मला वाटतं हेच सांगितलेलं आहे, बरोबर ना विषय की मिररिंग कसं. मिररिंग म्हणजे आपण जे करतो ते समोरचं करतो, आणि डायरेक्शन म्हणजे आपण जे गाईड करतो त्याला इकडे पहा तर हाताने करतो आपण, हा हात म्हणजे फ्रंट आहे आणि त्याला जरी म्हटलं असं करा तर इकडे पाहतात, बरोबर त्यानंतर खाली करा खाली पाहतात, साईडला करा साईडला पाहतात, तिकडे खाली तिकडे वर सगळं येणे होतं आणि आपला वेळ वाचतो, आउटपुट चांगलं येतं. त्याचं रिझन की जर आपण जर त्यांना जाऊन जर पोज केलं आणि मी माझ्या जागेपर्यंत येईपर्यंत त्यांना पोज असं केलं ना ते पण थोडे असे होतात, वेळ पण वाचतो आणि बऱ्याच क्लायंटचं त्याला अनकम्फर्टेबल पण होतं की तुम्ही जाऊन आपण जरा असं करतो ना. मला नाही आवडत की ती काही ती प्रोफेशनल पद्धत आहे. पूर्वी करावं लागायचं, माझे वडील जे करायचे तर ते परमिशन घ्यायचे आणि ते ज्यांचे फोटो काढायचे शक्यतो ते सिनियर ज्या असतील म्हणजे आपल्या आई वडिलांच्या मनातले तर ते पहिले जाता विचारायचे असा हात लावायचे, ते काय करायचे तिथे टच करायचे आणि मग करायचे, म्हणजे मला जर सरांची पोल द्यायची तर इथून मी असं केलं बस. कारण त्यावेळेला फोटोच समजत नव्हतो ना की कसा बसायचं कसं हे करायचं. आता सगळं समजतंय, आता वेळ नाही, त्यांना मी त्यांचं पहिलीच्या वेडिंगचं शूट केलं आहे तर त्याला मला पोज द्यायची गरजच नाही पडली. रिदिमा आणि मॅडम तर दोघींच्या पोज त्या स्वतःच देत होते, कारण तितका इंटरेस्ट सर्वांना आता आहे. आता काय नुसार झाले पाहायला मिळतंय, मेन म्हणजे सोशल मीडियाला त्यांची चॉईस ठरते सगळे. तुम्ही पटकन जे सहा लाईटिंगचे टाईप बोलतो ते फक्त त्यांच्याकडे दाखवून देतो स्क्रीनला तुम्हाला लाईव्ह दिसेल, कारण काय की ते खरं तर खूप बेसिक आहे. पण जर मी तुम्हाला विचारलं त्यावेळेला तुमचं कुठे जास्त हात वरती करत नाही तिथे माहिती आहे म्हणून. तर माझं कर्तव्य की मी जेव्हा तोपर्यंत बेस सांगत नाही तोपर्यंत मी क्रिएटिव्ह लाईटिंग तुम्हाला सांगू शकत नाही आहे, कारण क्रिएटिव्ह लाईटिंगमध्ये फ्रीडम असतो, बरोबर. आणि लाईट ही फक्त एक खेळण्यातली गोष्ट असते, इतकं सिम्पल मी त्याला मानतो. कारण शेवटी आउटपुट तुम्ही आर्टिस्ट आहात तर मी नाही सांगू शकत ना की मी केलेली लाईटिंगच परफेक्ट क्रिएटिव्हिटीमध्ये, माझी क्रिएटिव्हिटी आहे तर त्याला आपल्याला मान्यता द्यावी लागते कारण की त्याची क्रिएटिव्हिटी, बरोबर. सरांचा मला पोर्ट्रेट आज घ्यावा असं वाटलं होतं, सर आल्याला भेटले का नाही असं, आणि त्याची स्टाईल कॅप वगैरे त्यांची स्वतःची त्यांचं एक वगैरे शेअर आहे, मला वाटलं त्यांचा आपण पोर्ट्रेट घ्यावा म्हणजे क्लासिकल पोर्ट्रेट की ज्याला असं मस्त पोज देऊन प्रॉपर लाईटिंग आणि एक तो काय आपण एक त्याची जी स्टाईल आहे ती काहीतरी त्या पोर्ट्रेट सारखी वाटली मला. आणि पूर्वी ह्या स्टाईलला डिमांड होतो काय, कारण प्रत्येक जण स्वतःची कुठेतरी ती एक स्टाईल करायची तसंच राहायचं, तसं फेटा होता टोपी होती, आता ही कॅप एक वेगळ्या स्टाईलची आणि त्यातनं त्यांची पर्सनॅलिटी प्रेझेंट होते. माझ्या गुरुनी पण माझं पेंटिंग काय होतं काय नाव सर शिवप्रसाद जोशी, म्हणजे बरोबर चाललंय आर्टिस्ट आनंद होतो जबाबदारी वाटते काही बोलत चालणार नाही आपल्याला बरोबर आहे सर. ऍक्च्युली ड्रॉइंग ला जे शिकतो ना आम्ही 4 वर्ष डिग्री करतो तर त्यात हा अभ्यास आमचा थोडा जास्त होतो, आकार सोबत किंवा काय तसं पर्सनॅलिटी वाईज पण असतं काही काही मी ट्रिक आणि थोडं स्पीड असेल माझं, कारण मला असं वाटतं की आपण 2-3 तास जर भेटलो तर 3 तासात अनेक गोष्टी द्याव्या. ज्यावेळी मी 5 दिवसाचा वर्कशॉप घेतो फाईन मधून असतो त्यावेळेला आमच्याकडे वेळ असतो, त्यावेळेला मी 1 दिवसात एकच टॉपिक घेतो, पोझिंग असेल तर दिवसभर पोझिंगच करतो, लाईटिंग असेल तर फक्त लाईटिंग करतो. तर मला डेप्थमध्ये जाता येतं आणि 10-15 पार्टिसिपंट असले तर त्या लाईटिंगमधून मला त्याच्यासोबत उभं राहून करून घेता येतं,
आता मी मॅक्झिमम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं रिझन की तुम्हाला आज माहीत जरी झालं ना तरी तुम्ही प्लस होणार आहे. त्याचं कारण काय की नंतर तुम्ही त्याचा पुढे करू शकता. मी एक माझे जे गुरु आहेत ऑनलाईन गुरु त्यांचं नाव सांगतो, ज्यांचे मी अनेक सेशन्स केले, अनेक बुक्स घेतले, बुक म्हणजे ऑनलाईन कोर्सेस घेतले आणि निकॉनचे ते वर्ल्डचे अँबॅसेडर म्हणजे ब्रँड अँबॅसेडर आणि पोझिंगमध्ये त्यांनी खूप काम केलं. पोर्ट्रेट खूप धमाका आहे, तुम्ही त्यांच्या वेबसाईट नक्की पहा. जेरी लियोनिस जेरी ग्योनिस नावाचे एक वर्ल्ड फेमस फोटोग्राफर आहे आणि पोझिंगमध्ये त्यांचे अनेक सेशन योगाने हे गुरु आहेत. आणि आणखी दुसरे म्हणजे लिन चॅडलर, आम्ही भेटलो होतो त्याला मी त्यांना ओळखत असतो. लिन चॅडलर ह्या एक फिमेल फोटोग्राफर आहेत आणि अभिषेक सर आणि मी सोबत होतो हैदराबादला पेपच्या इव्हेंटला आणि त्यांना भेटलो. अभिषेक सर इतके आनंदी झाले त्यांनी मला भेटायचं होते, मी खूप फॉलो करतो त्यांना. आणि त्याच्या म्हणतो कोण आहे लिन चॅडलर म्हटलं म्हणजे काही ओळखत नाही. तर त्यांनी फोटो काढला, त्यांनी सोबत मी काय गेलो पण नाही काढायला. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये अभ्यास करायला लागलो तर त्यावेळेस मला लिन चॅडलर यांचं आर्ट पोझिंगचं बुक मिळालं आणि ते नाव वाचलं म्हटलं समोर व्यक्ती होती पण जाऊन पण भेटलो नाही. पण आम्ही त्यांना गुरु मानतो आणि या दोघांना मी रेफर केलं ज्यावेळेस मी माझा सिलेबस तयार केल्यानंतर. तुम्हाला सिलेबस करत होतो त्यावेळेस मी कुणालाही पण फॉलो नव्हतो करत, मला पोझिंग मध्ये इंटरेस्ट होता, माझं पूर्ण बुक रेडी आहे. पण ज्यावेळेला मी म्हटलं अजून कोण कोण करतो तेव्हा शोधायला गेलो आणि मॅक्झिमम पॉईंट सिमिलर. मी नेहमी म्हणायचो हात नाही लालू आणि लिन चॅडलर यांचं पहिल्या मला दोन तीन पेज मध्ये त्यांनी पहिले मेन्शन केलं की हात लावून पोज नाही द्यायला पाहिजे. आणि आपण त्यात इतकं सवय झाली आपल्याला की आपल्याला हात लावल्याशिवाय फोटोच नाही काढता. तर फोटोग्राफर नेत्रळ म्हणत असतो पण छोटे आता ऑफर फील करतात ना, बरोबर ना. आपल्या मनात काही नाही की आपल्याला काही चांगलं आउटपुट साठी पाहिजे. हे दोघं आहेत, त्याच्यानंतर दोन गुरु म्हणजे एस एम पंडित सर आणि राजा रवी वर्मा सर, ती जे चित्रकार आहेत. आणि लाईटिंगमध्ये रेमरांट नावाचे जे लाईटिंग आहे, तर रेमरांट नावाचे जे चित्रकार आहेत त्यांचं जर तुम्ही जर पूर्ण चित्र पाहिली, पोर्ट्रेट पाहिली, तर तुम्हाला पोर्ट्रेटमध्ये काम करण्याचा एक इंटरेस्ट तयार होईल. रेमरांट धावकडे रेमरांट बरोबर माझ्याकडनं चुकला तर शक्यता आहे. बी आर ए आय टी एन बी आर ए आय एन डी आय नाही रेमरांट, ठीक आहे. सो तुम्ही त्यांनाही फॉलो करा, त्यांचं काम पहा. आणि लेटेस्ट आता इन्स्टावरती अनेक फोटोग्राफर आहेत, त्याच्यामध्ये अमर रमेश आहे, ओके, की जे सुंदर काम करत आहेत आपल्याकडे. तुम्ही कोणाला फॉलो करता त्याचे कुठले नावं सांगू शकतात का सर? इन्स्टावरती दाबूरत्ना मी सेलिब्रिटी फोटोग्राफी फोटोग्राफी वरुण पटेल सर, सय्यद सर, विक्रम बावा, विक्रम बावा सर, रंजन निंगाळे सर आपले पुण्यातले आहेत, पुण्यात वेडिंग फोटोग्राफर 2010 क्रिएटिव्ह लाइटिंग साठी नील रेड पण आहे आणि डुब्लो नाव ऐकून कठीण आहे मला ते बोलायचं आहे सर. बायजीत सर हे दोन तीन पार्ट केले म्हणून मला ते सांगू विदेशी पण आहे बायजीत इंटरव्ह्यू झाला बायजीत सर पण सांगले बायजीत आता पण एकदम लेटेस्ट यंग जनरेशन मध्ये प्रकाश सर पण आहे. प्रकाश सर कुठे गेले? यंग जनरेशन आपलं नाव प्रशांत भाई नाही प्रशांत त्यांचं सर नाही प्रशांत भाईचे बीटीएस पाहिलं म्हणतात आपल्याला मजा येते पाहून ते अनाडू म्हणून आहे की अनाडू असं ते पण आहे. साऊथ इंडियन बरेच आता नाव विशाल पंजाबी विशाल पंजाबी आहेत सोनीचे खूप सुंदर आहे म्हणजे इस्ता इतकं सोपं झालं आणि इस्ता आपल्याला डेली त्यांच्या पोस्ट पाहिल्या मिळतात आपण फॉलो करायला पाहिजे. त्यांनी आता आज नाव काय वेगळे ऐकले असेल त्यांनी नक्की ते जाऊन पाहायला पाहिजे की काय काम करतात राईट. आणि खूप आता आर्टिस्ट आहेत की जे शेअर करतात सचिन थँक्यू सो मच. मी एक नाव तुम्हाला चांगलं सांगतो महाराष्ट्रातलं आनंद मादास ओके आनंद मादास नावाचे सर आहेत त्यांचं ना आता आहे की सांगलीला वर्कशॉप झालं की आता आहे काहीतरी झालं रे त्यांचं एक वर्कशॉप होतं आणि मला त्यांचं काम प्रचंड आवडतं.
आपल्या इथलं महाराष्ट्रातलं एक नाव की ते मला त्यांची काम आणि त्यांची पद्धत फिनिशिंग अप्रतिम म्हणजे मी म्हणत नाही आपण एकदा सोनाराकडे जर गेलो एकदा ज्वेलरी घ्यायला ओबड दोबड असेल तर आपण नाही फिनिशिंग लागते आपल्याला आपण म्हणतो एवढे पैसे देतो की फिनिशिंग पाहिजे तर फोटोग्राफीचं म्हणतो असं की फिनिशिंग समजणं आता खूप गरजेचं आहे ओके आणि ही काही नावं आपण याच्यासाठी घेतली की आजपासून काही जर फॉलो करायला लागले तर आपल्यात पण खूप बदल होतील मी स्वतः प्रसन्न बायाने त्यांना फॉलो करतो बऱ्यापैकी आनंद माधव सरांना बऱ्यापैकी फॉलो करतो मला आवडतं आनंद दोन जे आहे ते नंतर आपले एकार्के चांगलं नाव आहे चंद्रू भारतीजी किती मस्त काम म्हणजे मजा येते काम पण चंद्रू भारतीजी असे काही फोटोग्राफर्स आहे जो आज बहुत बढिया काम कर रहे और उनको फॉलो करना चाहिए उनसे रोज सीखना चाहिए ओके स्क्रीन के लिए कहते हैं लेंस को किए कितना पावर लाइव कर लाइव रिमोट लाइव कर आणि ही जी कंटिन्युअस लाईट आहे मग ती काय करू बंद करू का स्क्रीनची बंद करा आणि मला 8300 करा बोललेलो ऑन करा ही लाईट बंद केली तरी चालेल बॉडी टाईप आहे मी आता आज तुम्हाला लगेच नाही सांगायचं कारण मी त्यात थोडा स्टडी करतो माझं स्वतःचा सिलेबस चालू आहे तर बॉडी टाईप्स पण आहेत मी मला सांगणार पाहतो शोल्डर तुमच्या शोल्डरच्या लाईन पाहू शोल्डरची लाईन दिसते ना तर आपल्याला प्रकृती पण म्हणतात त्याला एक प्रकृती असं म्हणतो ना स्कूल असते त्याच्यात त्यांना काही गोष्टी तयार आहे जे एक गोष्टी असते तो खूप डिटेल स्टडी आहे त्याचं मी तयार करतो हा डिस्टन्स खूप मॅटर करतो काही कुछ लोगों का ये दिखते नहीं है नेगेटिव वो डायरेक्ट इसमें ऐसा रखा तो हर एक का तो फेस भी सामना रे पड़ता फेस तो सबका सामना तो बॉडी खूब मोटा सब्जेक्ट है बट बॉडी तो मैं यूज पड़ा हुआ सामना स्क्रीन दिख रहा है आपको जिसको नहीं दिख रहा है आज के दिन थोड़ा एडजस्ट कर लीजिए पीछे अगर कुछ एडजस्टमेंट करना पड़ा तो सर 70 mm है पुढे घेता ॲक्च्युली आम्ही वर्ल्ड फोटोग्राफी डे नेचरमध्ये जाऊन सेलिब्रेट केला त्याची तो नेचर सागर सर आले आणि सर्व स्टुडंट आणि आजचा दिवस त्यासाठी आपल्यासाठी ठेवला की इनडोअर मध्ये लाईटिंग आपण पाहू शकतो लाईटिंग इनडोअर आणि आउटडोअर दोघींचा मजा वेगळी इनडोअर मीन्स फोटो स्टुडिओ या पीटीसी व्हेन्यू में आम लोग काम करते असतो आणि मला असं नेहमी वाटतं की पॉझिटिव्ह मोहीम चालू केलेली की फोटो स्टुडिओकडे चला म्हणजे फोटो स्टुडिओ बंद करू नका कारण फोटो स्टुडिओ एकला मंदिर आहे आणि मंदिर बंद करून कसं काय चालेल तर कलेची जर निर्मिती करायची असेल आणि फोटोग्राफरची जर आयडेंटिटी जपायची असेल तर फोटो स्टुडिओ हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्याचा स्टुडिओ आहे तो स्वतःला एक जबाबदार फोटोग्राफर पण मानायला लागतो मी असं फ्रिलान्सिंगमध्ये असं म्हणतो की आपण थोडं अंदाजे बऱ्याच गोष्टी करणार असतात ठीक आहे फ्रिलान्सर आहे आपणच म्हणतो ना फ्रिलान्सर आहे मी पण फोटो स्टुडिओ हा एक आपली अशी सुंदर जागा करते की त्यात आपल्याला याचे एक्सपेरिमेंट खूप चांगले करता येतात आणि ज्यावेळी आपण इनडोअर फोटोग्राफी करतो बेसिकली तर इनडोअरचा फायदा हा आहे की लाईट कंट्रोल सगळे आपल्याकडे असतात बरोबर सगळे लाईट कंट्रोल आपल्याकडे असतात आणि पाहिजे त्या लाईट कंडिशन तयार करता येतात आपल्याला पण आउटडोअरमध्ये जर आपण गेलं तर त्याच्या पूर्ण विरुद्ध असते की आपल्याला डिपेंड राहावं लागतं तिथल्या परिस्थितीनुसार त्या आता जर गेलं तर पाऊस आला तर आपल्याला समजा किंवा जर ढग आले तर आपल्याला सॉफ्ट लाईट मिळते ढग गेले तर डायरेक्ट लाईट मिळते हार्ड लाईट मिळते आपल्याला काही मर्यादा येतात पण त्याला सुद्धा आपण सोल्युशन काढतो डिपेंड ऑन त्या सिच्युएशननुसार की आपण अर्ली मॉर्निंग शूट करायचं बरोबर ना किंवा सकाळी 7 सुरू केलं की 11 झोपायचं 11 ते 2 आपण गॅस घेण्याचा ट्राय करतो का तर सूर्य डायरेक्ट डोक्यावरती असतो इथे मात्र सगळ्या गोष्टी आपण स्वतः अरेंज करतो ओके म्हणून मी तुम्हाला 6 लाईटिंगचे टाईप अगदी क्विक दाखवतो आणि मग सरांना बोलून आपण डायरेक्ट क्रिएटिव्ह लाईटिंग मध्ये एन्जॉय करू ठीक आहे कुठ नाही
सहा लाइटिंग प्रकारात फर्स्ट जो आहे तो स्प्लिट लाइट, स्प्लिट म्हणजे हाफ फेस लाइट, हाफ फेस फील लाइट किंवा शॅडो, हे डिपेंड करतं तुमच्या क्लायंटच्या टेस्टवर किंवा स्टोरीवरती. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी शॅडो क्रिएट करतोय की दिसायला सोपं जाईल. ओके शॉर्ट घेतो. हाफ फेस लाईट, हाफ फेस होत आहे दिसतं का आपण? सर तुम्हाला चेअर बसायला येईल म्हणजे मागच्या नाही सगळं तुम्ही मॅडम इकडे येतं काही दिसायला तुम्हाला शॉर्ट घ्या. क्लोज करा सर, फ्लॅश होत नाही का? ओके हाफ फेस लाईट, हाफ फेस शॅडो. ड्रामॅटिक लाईटिंग मध्ये हा प्रकार जातो. जर तुम्हाला ड्रामॅटिक लाईटिंग करायची आहे, ड्रामॅटिक म्हणजे काय? शॅडो म्हणजे ड्रामा. ओके काही लोक असे होते दो किरदार मध्ये, जसे अमिताभ बच्चन या कोई ऍक्टर, कोई रायटर, कोई म्युझिशियन, ते दो दो किरदार में ना, उनका ऍक्च्युअल किरदार अलग होता है लाइफ में और वो ऍक्टर है तो एक ऍक्टिंग करते हैं. तो उनको शेड एंड लाइट वाले पिक्चर ज्यादा पसंद आते हैं क्योंकि उसमें ड्रामा भी है और शैडो पार्ट जो है उनका, शैडो पार्ट का है जैसा त्यांची न माहित असलेली जीवन त्याच्यामध्ये आणि लाईट पार्ट मध्ये माहित असलेलं, म्हणजे आपल्याला फक्त ते ऍक्टर म्हणून माहिती आहे. आपल्याकडे मराठीमध्ये निळू फुले होते, तर निळू फुले म्हटलं की आपल्याला फक्त विलन कॅरेक्टर दिसतं, पण ओरिजिनल जीवनामध्ये ते खूप मोठे समाजसेवक होते, ते समाजसेवाचं खूप मोठं काम करायचे निळू फुले. तर ते शेड अँड लाईट मध्ये फोटो मध्ये लाईटचा पार्ट प्रकार झोकात आले ना आणि शॅडोचा पार्ट माहीत नसते ना, किंवा जनरल जीवन अशा याच्यासाठी पण त्या लाईटचा बऱ्यापैकी वापर करतात, त्याला आपण ड्रामॅटिक लाईटिंग म्हणतो. आणि ड्रामॅटिक लाईटिंग मधले शॅडो खूप महत्वाचे काम करते. क्रिएटिव्ह लाईटिंग जी करायची असते त्यात पण आपल्याला ह्या टाईपच्या लाईटचा वापर करतात. जर तुम्ही वेडिंग फोटोग्राफर असाल तर तुम्ही जर स्प्लिट लाईटने फोटो काढले तर तुम्हाला अल्बम डिझाईन करताना एक ग्रूमचा एक ब्राईडचा ते नंतर अरेंज करायला खूप मजा येते, कारण शॅडो पार्ट तुम्हाला राईट ब्लॅक मर्ज करता येतो राईट. तर ते व्हिज्युअल करायचे आता, कारण मी फक्त आयडिया देऊन ठेवतो आज ते आपल्याकडे गाय किंवा ते जनावर कसं खाऊन घेतं आणि नंतर रवंत करतं तसं आज तुम्हाला करायचं आहे. आज खाऊन घ्या नंतर रवंत करा, पॉईंट काढा, लिहून घ्या की काय काय पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. स्प्लिट लाईट आहे, त्यानंतर ओके मॅक्झिमम चेहऱ्यावर लाईट आलेली आहे. सर तुम्ही अजून पुढे आला तरी चालेल ना. क्लोज शॉट घेतो ऑलमोस्ट 70%, 70-80% फेसवरती जर लाईट असेल राईट तर तो ब्रॉड लाईट कडे जातो. ज्यांचा चेहरा स्लिम आहे, स्लिम चेहरा आहे उबट, त्यांना तुम्ही ब्रॉड लाईट करा, म्हणजे चेहरा थोडासा वेळच वाढेल आणि त्यांची जी सुंदरता आहे त्यांनी छान आपल्याला प्रेझेंट होईल. बऱ्याचदा आपल्याकडे ती सवय लागली आता की असं पाहिजे फेस तिकडे आणि आय तिकडे सेल्फी मुळे, तर त्यावेळेला डोळ्यामध्ये जो व्हाईट पोर्शन, तर त्याच्यावर नोज लाईन फॉलो करा, हा त्याचा एक सर्वात सुंदर प्रकार आहे. नोज लाईन म्हणजे आपलं नाक इकडे जातं तिकडेच, मला त्या बाईकची काय भीती वाटते की ते बाईकचं हँडल इकडे गेलं असतो पण हेडलाईट इकडेच दिसत, अशा काही बाईक्स आहेत बरोबर ना. हा तेजस ना आला अशा काही बाईक्स आहेत की तिकडे टर्न केली तरी हेडलाईट तिकडेच जातात, स्पोर्ट्स बाईक्स, त्यांचं मला असं वाटतं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे, आपल्याला ते करायचं नाही. ओके ब्रॉड लाईट स्लिम फेससाठी. शॉर्ट लाईटला मी काय करतो, कंप्लीट ब्रॉड लाईटच्या विरुद्ध दिशेला घेतो आणि फेस नंतर टुवर्ड्स लाईट येईल. ओके टुवर्ड्स लाईट फेस नंतर इथे इथे पाहतो वाटतं तिकडे दिसत 20-30% लाईट आणि बाकी शॅडो. ओके ही शॉर्ट लाईट झाली, जास्त साईड लागेल सर, तुम्ही तिकडून गाईड करा सर, नाही मी बसतो तिथे. तो फोटो कामच लागतो, त्यातून तुम्हाला बरंच आता नॉलेज देऊ शकतो. लवकर हरणार नाही. ओके इथे लाईट आणि माझ्या मध्ये पाहू बरोबर तिथे, येस व्हेरी गुड सर. लाईट आणखी थोडं मागे जाऊ द्या, येस रेडी. ओके या दोन फोटोंमध्ये खूप काहीतरी सांगण्यासारखं आहे. ओके याला मी तुम्हाला ब्युटी लाईन सांगू शकतो की ब्युटी लाईन म्हणजे काय. आता इथे पहा मॅडमचं नोज जे आहे ते
एका त्या आउटलाईनच्या कॉर्नर पर्यंत आलाय म्हणजे असं साईड ला आलाय, तर ती साईड जी आहे ती ब्युटी लाईन आहे. ही जी आउटलाईन आहे याला ब्युटी लाईन म्हणतात. ओके, हे जे अप डाऊन असतात आणि आपली आउटलाईन असते ही. आता यामध्ये त्यांचे डोळे बाजूला जात आहेत आणि नोज जे आहे ते एकदम आउटलाईनच्या जवळ आलाय, त्यामुळे त्या फेसची जी ब्युटी असते ती कमी होते. कारण तो फेस वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड होतो, हा पार्ट वेगळा गेला, हा पार्ट वेगळा आणि बाकीचा चेहरा. आणि एकदम कमी एरियात लाईट आल्यामुळे तो खूप ऑड लुक द्यायला लागला, कारण कधी कधी आपल्या नाकाचं टोक पण बाहेर निघतं. तसं न करता त्याला थोडं आत जर घेतलं तर त्याचा आकार तयार होतो. आता हे ना थोडं शास्त्रशुद्ध शिक्षण आहे, याला थोडासा आपला प्रोसेसर गरम होऊ शकतो, कारण हे कधीच आपण विचारच केलेलं नाही आजपर्यंत. पण ते करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही सब्जेक्टची योग्य किंवा तो आकार समजणार नाही. ओके, तीच गोष्ट जर आता आपण नेक्स्ट पोर्ट्रेट मध्ये जर पाहिली, ओके, तर आता हे पोर्ट्रेट घेताना मित्रांना माहित तर मी कॅमेरा आणि लाईटच्या मध्ये पहा, पण यापेक्षा आम्हाला अगोदरच्या फोटोची आउटलाईन जास्त सुंदर वाटत होती, जास्त त्यांचा चेहऱ्याची जी म्हणजे ब्युटी लाईन जास्त ती डिस्टर्ब झाली, म्हणजे दोन्ही फोटो ऍक्च्युली मिस्टेक वाले. कारण काय की यात पण त्यांचा चेहरा पाहतात, अगोदर मध्ये तरी थोडा त्यांचा फेसचा आकार चांगला उपलब्ध होता आणि किती ऑड लुक क्रिएट होत. मग आता अशा वेळेला काय करायचं की त्यांचं नोज आणि त्यांची आउटलाईन जर समजली आपल्याला तर आणखी थोडंसं फक्त लेफ्ट साईडला टर्न करायचं, म्हणजे तिसरा फोटो जो मिळेल आपल्याला तो प्रॉपर बेस्ट मिळेल. लेफ्ट साईड येस, आणखी थोडा लेफ्ट आणि थोडा ऑपोजिट डायरेक्शनला डाऊन करा फेस, तो असं हा येस, हे टर्न करा लाईट कडे जास्त झाला थोडासा, येस रेडी परफेक्ट. मी आता काय केलं ऍक्च्युली तीन फोटो आहेत, ओके, एकदम साईडला हा थोडासा आत आहे आणि हा थोडा कमी केला. आता जरा ब्युटी लाईन त्यांची ओपन व्हायला लागली आणि मी गोष्ट ऑब्झर्व करत होते की काय गोष्ट अशी आहे की जास्त डिस्टर्ब करते, अजूनही मला हाच अँगल जास्त त्यांचा बेटर वाटतो. हा ही जर ती आउटलाईन त्यांची नाही यापेक्षा जास्त बेटर वाटते. यात मला जास्त विचारायचं की मॅडमचा चेहरा आता तिथे जी आकारलेली आहे आपण किंवा पाहिले त्यातला कुठल्या टाईपचा आहे, पाहून घ्या. मी जरा फोटो ओपन करतो, म्हणून म्हणतात तुला पाहून घ्या आता कुठला चेहरा वाटतो आणि ह्या या फोटो किती बदल येतोय पहा. हा फोटो खूप ब्रॉड फेस वाटतो, त्यांचा जाड चेहरा असा पसरा चेहरा वाटतोय आणि हा फोटो खूप सुंदरता देतोय. फक्त आपल्याला हल्क असे पॉइंटला आत घ्यायचे, म्हणजे आम्ही ते घेतो. यात बोलल्या गेली यात असे कॉर्नर कॉर्नर दिसतात चेहऱ्याचे ते सगळे, यात थोडा समज आली आहे, पण त्यात हल्क असा चेंज पाहिजे तर आता आपण करू परत एकदा लेफ्ट साईड लागेल जरी पण थोडा आणखी लेफ्ट साईड. ओके बस परफेक्ट, आणि आईज ती पोझिशन थोडी वरती, येस येस परफेक्ट येस. ओके, म्हणजे त्या हेअरस्टाईललाही आपण प्रॉपर मॅनेज करू शकतो. आउटलाईन चांगली आली आणि कॅच लाईट आली, म्हणजे कॅच लाईट म्हणजे डोळ्यामध्ये व्हाईट स्पॉट जो येतो त्याला कॅच लाईट म्हणतात. तो जर आला नाही तर नक्कीच मजा जाईल सगळी चेहऱ्याची, राईट. तर आपण ती गोष्ट केली आणि सिंगल लाईट वरती करतोय आपण तो सॉफ्ट डोमचा वापर करतोय, त्याला कुठलाही आपण अजून मोठा बॉडी फायर किंवा काय केलं नाही, ते सॉफ्टनेस क्रिएट करायला नंतर करू. ओके, तर याच्यामध्ये ब्युटी लाईन जर आपल्याला अशी समजली तर आपण त्यांचा प्रॉपर आकार घेऊ शकतो आणि चेहऱ्याचा जर शेप समजला, तर माझ्या आता त्यांचा चेहरा डायमंड शेपचा आहे, असे कॉर्नर्स येतात ना, ते कट्स येतात आणि त्यावेळेस मला काय करायचं त्यांचे ते कट्सचा पहिला अंदाज घ्यायचा आहे की ते किती मला ह्या फोटोत जास्त वाटतंय ते चुकीचे इतकं ब्युटी नाही देते आणि यात चांगली ब्युटी देत आहे, तर मी काय करतो कट्सलाच फक्त शेप देऊन घेतो, राईट. हलकासा चिन्ह करून पण झालाय तर चांगलं वाटतं. ह्या गोष्टी आपल्याला खूप उपयोगात पडू शकतात, त्याचा जेव्हा तुम्ही स्टडी कराल. आता आजवरच्यावर एक माहिती नाही देतो आपण जितकं देण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे. तर आपण शॉर्ट लाईट ही पाहिली आणि शॉर्ट लाईट मुळे चेहरा शॉर्ट झाला, जर तुम्हाला जर पाहत असेल ब्रॉड फेस टू पा कसा दिसतोय, ओके, ब्रॉड इतका दिसतोय आणि शॉर्ट इतका फेस स्लिम करतोय. त्यानंतर आपण घेऊया लूक लाईट. सर लुक लाईटला लाईट बऱ्यापैकी फ्रंटला येते आणि नाक जे आहे ऑपोजिट साईडचं त्याची शॅडो जे ती नाकाच्या तिथे भोवती त्या गोलाकाराने तिथे नागपुरी जवळ तयार होते. ओके, तर आणखी थोडी फ्रंट आणि टॉपवरनं थोडी खाली करा डायरेक्शन साईड,
ओके रेडी इथे पहा थोडस हलका सर ये अजून थोडा येस परफेक्ट 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 ओके रेडी बघ नागपुरीच्या कॉर्नरला बरोबर शॅडो आहे येस तर ही लूप लाईट आहे आणि मॅक्झिमम आपण ही लाईट वापरतो कारण आपल्याकडे कस्टमरला जास्तीत जास्त लाईट असं म्हणणं असते जास्त शेड अँड लाईट मध्ये फोटो आवडत नाही तर तुम्ही फील लाईट देऊन घेऊ शकता त्यानंतर आपण करूयात रेमरंट लाईट रेमरंट खूप प्रकारे करता येते त्यातला एक प्रकार वापरतो तुम्ही टुवर्ड्स लाईट टर्न करा फेस व्हेरी गुड हा बस आणि सर लाईट आणखी थोडीशी टॉन असं सर टिल्ट करा सर लाईट हां टिल्ट करा ओके व्हेरी गुड रेडी येस रेडी एक ट्रायंगल तयार झालेलं दिसेल तुम्हाला शॅडो पार्ट मध्ये बरोबर हा ट्रायंगल दिसत जो शॅडो जिकडे आहे तिकडे एक ट्रायंगल झालेला दिसतोय आणि तो ट्रायंगल म्हणजे रेम्ब्रांट लाईट रेम्ब्रांट जे आहेत आर्टिस्ट त्यांचा तो प्रकार आहे तिथे या स्टाईलने लाईट करतात ओके परत एकदा रेम्ब्रांट घेऊ आपण ब्रॉड रेम्ब्रांट घेऊ आपण हा तुम्ही ऑपोजिट लाईट डायरेक्शन द्या व्हेरी गुड आणि सर लाईट समोर नाही जात फ्रंट नाही जात त्या की त्या की फ्रंट नाही सर या सर पुढे शॅडो पार्ट मध्येच आहे पण ब्रॉड लाईट मध्ये पण केला याचा अर्थ फक्त इतका आहे ना की तुम्ही शॉर्ट लाईट ब्रॉड लाईट स्प्लिट लाईट या गोष्टींमध्ये पण रेमरंट करू शकता स्प्लिटला नाही करताय स्प्लिटला जर थोडा ट्रायंगल आला तर रेमरंट मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे रेमरंट फक्त एका स्टाईलने नाही तर रेमरंट तुम्ही चार पाच स्टाईलने पण करू शकता ओके त्याच्यानंतर सर्वात फेमस बटरफ्लाय लाईट की जो फिमेल पोर्ट्रेट्सला आपण जास्तीत जास्त यूज करतो फॅशनमध्ये यूज होतो तो एक्झॅक्ट कॅमेरा आणि सब्जेक्टच्या मध्ये टॉपने लाईट दिलेला असतो ओके एक्झॅक्ट फ्रंट सेंटरने असतो आता बऱ्याचदा हा लाईट देताना काही जणांकडून हाईट वाढते तर त्यावेळेला डोळ्यांमध्ये खूप शॅडो येतो तर तो ऑड लुक क्रिएट करतो आता आपण एक शॉट घेऊन पाहू पाहिजे व्हेरी गुड स्टडी करण्यासाठी तुम्ही जरी ते पाहिलं तर त्यांचं जॉ लाईन आहे तुम्हाला ते कट दिसतात का फेस कट शॅडो मुळे राईट इतकी शॅडो नक्कीच आपल्याला घ्यायची नाही आपण त्याला काल जरी उत्तर देऊ शकतो पण ते शिकण्यासाठी मला दाखवलं गरजेचं आता तुम्हाला त्यांचा चेहऱ्याचा आकार समजेल बरोबर आता चेहऱ्याचा विड्थ म्हणजे तो एक रेक्टॅंग्युलर फेस किंवा डायमंड टाईपचा शेप तो प्रॉपर दिसायला लागलाय आणि यावेळेला आपण काय करू की लाईट अशी घेण्याची पुढे आपण फ्रंटने देऊ नाकाच्या खाली शॅडो मध्ये बरोबर बटरफ्लाय सारखा आकार तयार होईल ओके सध्या आपण लाईट थोडासा खाली घ्या या खाली अजून येस व्हेरी गुड थोडा मागे घ्या सर लाईट हा बस जास्त येस रेडी जर नाकाच्या खाली जर शॅडो पाहिली तर साधारण एक बटरफ्लाय सारखा त्याचा आकार मिळतो आणि म्हणून त्याला बटरफ्लाय लाईट म्हणतात रिफ्लेक्ट राहणार आहे सर रिफ्लेक्ट जनरली जर जास्त शॅडो जर येत असेल तर तुम्ही रिफ्लेक्टर पकडा हेड शॉट साठी आपण जर जास्त वापर करतो तुम्ही मॅगझिन कवर पाहिजे असेल पण अशी ग्लॅमरस मॅगझिन कवर तरी ह्या टाईपने असतात आणि जर आपण सॉफ्ट बॉक्स वापरू तर ती भरपूर सॉफ्ट होऊ शकतो आपण दाखवून देऊ मी आणखी हात मिळेल लाईट प्रॉपर द्या थोडी खाली घ्या खाली घ्या बस हा फरक दाखवायचा आपल्याला रिफ्लेक्टरनं तुम्ही इतकं ही शॅडो कव्हर करू शकता ज्यावेळेस त्याला आपण एकदम परफेक्शन नाही करू तर त्यावेळेला नक्कीच तुम्हाला ते बदल झाले दिसतील असे सहा लाईटिंगचे प्रकार बटरफ्लाय रेमरंट लूप शॉर्ट ब्रॉड आणि स्प्लिट ओके हे तर समजलं ना इतकं
जोश कमी झाला, चहा प्यायचा आहे का? नको वेळ द्यायला. सो हे फक्त सहा प्रकार सांगितले, त्याचं कारण काय की कुठल्या लाइटिंगचं आम्हाला सेशन घ्यावं लागतं स्टेजवरती. कुणाला किती घाई असू देत, पण साधारण निम्मे फोटोग्राफरला ते माहीतच नसतं बेस, आणि तो आम्हाला अन्याय वाटतो की नुसतं जर मी डायरेक्ट जर क्रिएटिव्ह लाइटिंग स्टार्ट केली आणि बेसच जर कम्प्लीट नसेल तर त्याच्या मनात शॉर्ट पडतात हे केलं कसं, म्हणजे ह्या चेहऱ्यावरती हाच लाईट का घेतला, हे कन्फ्युजन असतं. आणि त्याच्यामुळे हे कर्तव्य म्हणून आता आपण स्टार्ट करू एक हाफ आवर 45 मिनिट्स आणि प्रयोग करायचे आपल्याला. आणि लाईटिंगचे प्रयोग करताना सगळे लिमिटेशन सोडून द्यायचे, काय मजा येईल काय सुंदर येईल ते करायचं. आणि प्रत्येकाने आता शूट करताना त्याचे BTS बनवायचे, कारण आता सोशल मीडिया तुम्ही जितकं असाल ऍक्टिव्ह तितकं तुमच्याकडे काम वाढेल, राईट? तर इन्स्टा सर्वे आहे तुमच्याकडे, इन्स्टा हँडल सर्वे आहे, ग्रुपमध्ये तुम्ही शेअर कराल सगळे, व्हॉट्सअपला सगळे आहेत का इथले, कुठे नाही असं तुम्ही आहे का? तर तुमचा इन्स्टा हँडल तुम्ही ग्रुपला शेअर करा आपल्या. आणि आपण इथून पुढे तो ग्रुप जर कंटिन्यू करायचा असेल तर फक्त फोटोग्राफी रिलेटेड जर तिथे काही ऍक्टिव्हिटी सुरू असेल तर तो कंटिन्यू करू. त्यात मॅक्झिमम तुम्ही जर काही नवीन बनवलं की शेअर करायचं, BTS असेल तुमचा, एखादा रील असेल तर रीलचा माहोल आहे आता. आणि ते रील जर पाहायला भेटले एकमेकाला तर आपल्याला नॉलेज पण शेअर होईल आणि आपलाही प्रोफाईल पुढे जाईल. ओके, चलो अभिषेक सर, तुम्हाला काही 2 मिनिट काही लाइटिंग बद्दल काही सांगायचं? तर अभिषेक सरांचं खूप सुंदर काम आहे, तुम्ही अभिषेक सेलर फोटोग्राफी एकदा चेक करा. त्यांनी आता अभिप्रिया फोटो नावाचा ब्रँड सुद्धा स्टार्ट केला आहे. हजबंड वाईफ दोघे मिळून, सर या ना एक मिनिट, हजबंड वाईफ दोघे मिळून किड्स फोटोग्राफीचा ब्रँड स्टार्ट केला आहे, मॅटरनिटी किड्स. आणि खूप सुंदर एक यंग फोटोग्राफर, आणि आमच्यासारख्यांना जे 40+ झाले त्यांना यांच्यामुळे आधार आहे, आमची मित्र असल्यामुळं काही नवीन आलं की ते आम्हाला लगेच शेअर करा, सर ह्याचा नवीन ट्रेंड चालू आहे हे तुम्ही करा. आणि खरं असेच मित्र असायला पाहिजे की जो आपल्याला शेअर करतो. आम्ही काही गोष्ट कुठे जर पाहिली, आमच्यामध्ये अजून एक प्रसाद दरेकर सर नावाचे फोटोग्राफर आहेत बारामतीचे, आम्ही असे ते कॉम्बिनेशन ठेवलं आहे की कुठली गोष्ट माहीत झाली आपल्याला की लगेच किंवा एकमेकाला शेअर करायची. नंतर आमच्याकडे के गणेश सर आहेत नागपूरला, की के गणेश सर आमची एनर्जी आहे की ते पुश करत असतात, राईट? ते फोटोशॉप आर्टिस्ट आहेत तर बऱ्याचदा ते आमची फोटो पण काढतात की आम्ही एखादा फोटो काढायचा नंतर इतना काम जॉब क्या करणे की जरूरत आहे, फोटोशॉपमध्ये काम लोक असे बनवत नाही. तर त्यांचं स्किल त्यांचं आणखी वेगळ्या लेवलचं आहे. तर ही मजा येते की वेगळ्या स्टाईलने ज्यावेळेस आपण या पद्धतीने काम करतोय. आणि आता सध्या फोटो स्टुडिओ सरांनी पण सुरू केला ना, स्टुडिओ तुम्ही सर स्टुडिओ सुरू केला ना मध्ये सर अहमदनगर साइडला जर गेला तर अभिषेक सरांच्या स्टुडिओला नक्की विजिट करा. त्याचं कारण की वन ऑफ द बेस्ट एरिया असलेला स्टुडिओ तो, म्हणजे आतमध्ये जो स्पेस असायला पाहिजे. नंतर त्याचं इंटेरियर तुम्ही चेक करा, त्याचा लुक अँड फील चेक करा की क्लायंट आल्यानंतर त्याला काय फील होत असेल. साधारण आम्ही प्लॅनिंग करून केला त्या स्टुडिओ की आमच्या मनात होतं की 5-star फील द्यावं आपण. आणि स्पेस आपली किती स्पेस आहे, 1400 square feet, 1400 square feetचा स्पेस आहे. आणि स्टुडिओ एरिया भरपूर मोठा आहे, हाईट चांगली आहे. त्याचं रिझन की क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर आता जागेची स्पेसची गरज आहे. अदरवाईज आपल्याकडे असंही म्हणतात की छोट्या जागेत पण खूप क्रिएटिव्ह काम होतं, तर नक्कीच होतं. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा की छोट्या जागेत तुम्ही सुंदर क्रिएटिव्ह काम करा. क्रिएटिव्ह झाल्यानंतर तुम्ही इंस्टाला शेअर करा, तर आम्ही त्याला फॉलो करू, लाईक करू, तुमचं कौतुक पण करू. आमच्या सारख्यांना थोडी गरज वाटते की स्टुडिओची स्पेस चांगली असायला पाहिजे, कारण मला लाईटिंगमध्ये व्हरायटी करायची आहे किंवा मला क्लायंटला एक वेगळा फील द्यायचा. अनेक वर्ष आपली इंडस्ट्री एका टिपिकल फॉर्मॅटमध्ये अडकली होती, त्यासाठी आम्ही 2 वर्ष कोविडमध्ये स्वतः प्रयत्न केले. आपला स्टुडिओ तो 5 वर्षापूर्वी आपण केला आहे. कुणाला जरी स्टुडिओला व्हिजिट करायचं असेल तर आपला 1 वाजता संपल्यानंतर तुम्ही लगेच इथे पायी पण जाऊ शकता. तर स्टुडिओ असतील, सुनील सर असतील, ते तुम्हाला स्टुडिओ पूर्ण दाखवतील. तर 5 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस स्टुडिओ केला तेव्हा आमच्या नजरेसमोर कुठलंच उदाहरण नव्हतं. तर आम्ही आता हा प्रयत्न करतोय की फोटो स्टुडिओ नक्की तुम्ही सुरू करा. नगर साईडला कुणी जाणार असेल तर अभिषेक सरांना नक्की व्हिजिट करा.
मी इतकं खात्री देईल की तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला मनातल्या मनात काहीतरी एक सुंदर अनुभव मिळेल आणि तुम्ही खुश होऊन बाहेर या. काम करण्याचं आहे ते तुम्ही आता इंस्टाला जाऊन पाहू शकता. खूप सुंदर काम आहे. अनेक लाईटिंगच्या ट्रिक्स मी त्यांच्याकडनं शिकलोय आणि त्यांनी शिकवल्या नाही किंवा मी त्यांना शिकवा असं नाही म्हटलो. नाही, मी एकदम प्रामाणिकपणे स्टेजवर का सांगतोय की शिक्षक हा त्याच्या प्रती आदर हा लाईफ टाईम असायला पाहिजे. तर मला खूप एक गोष्टीचा त्रास व्हायचा की हे सगळे ना फोटो काढताना अशी लाईट पकडून काढायचे आणि मी माझे काही वेगळे फंडे त्याला वापरायचे. एक दिवस सर मला बोलले की सर काही टेन्शन नाही, तुम्ही एक लाईट अशी पकडा आणि एक लाईट पडून काढून घ्या तसाच फोटो काढा आणि नंतर फोटोशॉपमध्ये तुम्ही मास्किंग करून टाका. तर ही गोष्ट मी अभिषेक सरांकडून खूप इझिली शिकलो आणि त्यांनी सांगता सांगता बोलता बोलता सांगितलं की मला असं वाटतं सर असं मी असं करतो आणि मी शिकणारा प्राणी आहे, स्टुडंट आहे काय लाईफ टाईम. तुम्ही पटकन ते शिकलो आणि मी जे शिकलो ते मी आता तुम्हाला दाखवतोय किंवा माझ्या स्टुडंटला शिकवतोय किंवा जेवढे वर्कशॉप केले त्यानंतर प्रत्येक वेळी मी सांगतो की बाबा तसं टेन्शन घेऊ नका. त्याचं रिझन अभिषेक सर असं आणि त्याच्यामुळे आज मला ती संधी मिळाली की त्यांना मी ते अनुभव सांगणार. असे अनेक अनुभव आपल्या आयुष्यात येतात. मग त्याला आपल्याला कसं शिकायचं तसं मानायचं आपल्याला राईट. सो क्रिएटिव्ह आम्ही स्टार्ट करणार आहे. थँक्यू. आणि तुमचं जर काही काही ट्रेक काही गोष्ट दाखवलं तर मी येऊन ती निसंकोचपणे ते शेअर करा. ट्रिक असं काही नसतं म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करतो कधी कधी ना तर आपल्याला काही गोष्टी आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला समजतात की काय करायचंय काय नाही करायचं. जसं सरांनी पेजर सरांचं नाव घेतलं तर मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आणि आपण काय शिकत राहिलं पाहिजे सगळ्यांनी की आता समजा ह्या वर्कशॉप मधून मला सुद्धा हे जे सरांनी बेसिक थेरी दिली मला सुद्धा हे पॉईंट काढले यार हे पण आहे. आपण बऱ्याचदा काय करतो ना की आपल्याला येतंय त्या फोटोग्राफर म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून नसावं. आपण सध्या आता सध्या कसा माहोल आहे ना की आपण सगळं बघतो ऑनलाईन रील बघतो हे बघतो ना आपण तिथून पण आपण शिकू शकतो. परंतु आपण ते शिकता शिकता पण आपण प्रॅक्टिकली किंवा थेअरी जास्त शिकण्यावर आपण भर दिलं पाहिजे जिथे कुठे चान्स आहे. आणि मला तर वाटतं की आता जेवढी पण ही सगळी लोकं आली ही सगळी हा चान्स घेऊनच आलेली हा चान्स आपल्याला मिळतोय तो काय म्हणतात त्याच्यासाठी पैसे खर्च तर आता ऍक्च्युली फ्री नाहीच आहे तसं पाहिलं तर. म्हणजे कसं आहे की वर्कशॉप जरी फ्री असेल तरी प्रत्येक जण काहीतरी खर्च करून आला. मी सुद्धा नगरवरून इथे आलो प्रत्येक जणांनी त्यांचे वेळ देऊ राहिले सगळं देऊ राहिलं हे फ्री नाहीच आहे. पण जिथे कुठे संधी मिळेल ती फ्री असो कशी असो ती आपण घेतली पाहिजे त्यातून आपण शिकलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणावर एक पॉईंट आपल्याला मिळतो. सर म्हटले आता मला पण नाही माहित मी ती ट्रिक मला असं वाटलं म्हणून मी ते वापरायचं की बाबा कारण की मला आहे ना मला खूप मोठे सॉफ्ट बॉक्स यूज करायला आवडतं. जसं सर म्हणले की मी आता ते एक्सप्लोर करणार आहे आता की हा दोन काय प्रकार आहे त्यांनी किती आपल्याला चांगला क्वालिटी ऑफ लाईट मिळतोय का. कारण की मला आहे ना खूप मोठे सॉफ्ट बॉक्स वापरायला आवडतं. माझ्याकडे मी खूप 120 सेंटीमीटरचा सॉफ्ट बॉक्स वापरतो 95 सेंटीमीटर सॉफ्ट बॉक्स वापरतो. मला ते सॉफ्ट बॉक्स जास्त आवडतं. मग काय होतं की ते मध्ये असतो जर मी साधं जरी आत्ता मी सरांनी बटरफ्लाय लाईट दाखवला त्याच्यात तरी आपल्याला चान्स आहे की लाईट मध्ये नाही येणार. पण जर रॅमरंट करणार आहे आपण किंवा लूप लाईट करणार आहे तर तो माझा पूर्ण सॉफ्ट बॉक्स मध्ये येतो. तर आणि हे सॉफ्ट बॉक्स छान आहे हे जे आहे ना राऊंड मी वापरत नाही मी असे या टाईपचे सॉफ्ट बॉक्स वापरतो हे खूप मध्ये येतात. हे सॉफ्ट बॉक्स तरी बऱ्यापैकी कमी मध्ये येतात. आता हे काय हे सगळं एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही किती एक्सपेरिमेंट करा ना लाईटवर आणि लाईटची खूप मजा आहे. आणि लाईट एकदा आपण वापरायला लागलो ना आपल्याला असं खूप भारी वाटतं. कोण वापरतं म्हणजे लाईटवर कोण काम करते इनडोअर आउटडोअर दोन्ही वापरतात. लाईटची मजा इनडोअरला तर अजून मजा आहे आउटडोअरला तर आहेच आहे. आउटडोअरला कसं होतं ना की खूप इझी रिझल्ट तसं पाहिजे म्हणजे मी खूप लोकांचा फोटो बघतो ना आउटडोअर आपल्याला कोणाला पण रिझल्ट आणतो आउटडोअर हे मुद्दा असं म्हणताय. इनडोअरला काय असतं इनडोअरला रिझल्ट आणणं आहे ना तसं अवघड आहे इनडोअरला रिझल्ट. कारण की आउटडोअरला मी तर काही लोक बघतो की खूप लांब लाईट